आता तुमचं म्हणजे मेश परत नेटाने एकदा उजळ जाऊ मी ओके नेट येवपाक जाय आमी सकाळच्यान मिटींग करता कालच्यान कितलेय जाले कंटिन्युअस मिटींग करता ताकत सोंपता पूण जेन्ना तुमी उजो म्हणटा जेन्ना गोंयकार उजो म्हणटा काळजांतल्यान तेन्ना खंय ना खंय तरी आमी रिफ्रेश जाता परती आमकां एनर्जी येता सो तुमच्या एनर्जीचेर रेव्होल्युशन चलता तुमच्या मोटिवेशनाचेर तुमच्या सपोर्टान ही चळवळ ही क्रांती फुडें फुडें वतात आसा आतां जशें पियोजीन बाबान सांगलें तुमचो आमदार आय आय टी हाडपाक सोदता हांगा आय आय टी ओपोज करपी भुरगे हांगा आसा गुळेलीचे एवरी मिटींगेक येतात तेंच्यानी आय आय टी नाका म्हणपाक कितें रिजन आसा काणकोणा ही आय आय टी नाका म्हटली गोयरी नाका म्हटली आनी तो सांग्यार जाय म्हणटा तुमकां विचारलेले कोणपंच सरपंच येयल्लो तुमगेर विचारपाक सर्वे करपाक आय आय टी जाय कितें नाका ती मागीर एका पाण्यार आय केलो आय आय टी हाडपाक त्याच्या बापायची प्रॉपर्टी आसा दिवपाक आ प्रसादाच्या बापायची प्रॉपर्टी आसा सांगे 10 लाख स्क्वेअर मिटर जो जागो जाय 10 लाखाच्या वयर जो ऑलमोस्ट 15-20 लाख स्क्वेअर मिटर जो जागो जाय तो गांववाल्यांचो लोकांचो जागो काढून आय आय टी दिवपाक एका पाण्यार आय केला एव्हरी टायम एमएलए येता आनी रियल इस्टेट ओपन करता तुमकां सांगपाक सोदता आय आय टी आय आय टी कांय ना हांकां हांकां शिक्षणाचें पडलेलें जाल्यार आमचे प्राथमीक शाळा आसा प्रायमरी स्कुलां बंद पडपाची आमचे जे आय टी आय आसा सादे आय टी आय ते आतां तेंची हालत कितें आसा पळय तुमकां खबर आसा ते त्या हालतीन आसपाचे आन्सर द्या रिस्पॉन्स आहे म्हाका हे तेंचे सारखे ना बेजीक हेंचे एज्युकेशन सारखे ना स्कील डेव्हलपमेंट सारखे ना जाल्यार हे आय आय टी हाडपाक कित्याक सोदता इतल्याकूच आय आय टी येयली 10 लाख स्क्वेअर मिटराचेर आय आय टी येयली प्रोपोज पासून जाली त्याच्या सायडीक गेट ओव्हर हेंच्यानी घेवन दवरला राजकारण्यांनी ह्या विजयान ह्या प्रसादांनी सगळ्यांनी हे सगळ्या डोंगरांची रेट आज जर 100 स्क्वेअर मिटर आसा 5 स्क्वेअर मिटर जर रेट चालल्या जाल्यार ती रेट 10,000, 15,000, 20,000 जातली मालपर्ण्या गांवांत विजयाचो व्हडलो बंगलो येता पयला तुमी फोटो आयिल्लो मदीं व्हायरल जाल्लो तो आनी हो एनवायरमेंट सेव्ह करपाचे गजाली सांगता गोंय सेव्ह कितले बंगले बांदताले थंय बांदार बांदला हांगा डोंगरार बांदला कितले बंगले आनी एका कमिशना रोकडी मेळटा सांग्यारूच नेत्रावली पर्रीकराचे रिसॉर्ट सांग्यारूच न्हू ते येताले म्हणजे सगळे राजकारणे सध्या 2 तालुके ओपन करपाक जाय पेडण्या तेंच्यानी काबार केलो मोपा एअरपोर्टाच्या नांवार तेंच्यानी पेडण्या सारखो काबार केलो पेडण्याच्या लोकांक थंय भिकेक लायला भिकेक 80% लोकांक 80% लोकांक अजून कॉम्पेन्सेशन मेळूंक ना एअरपोर्ट येता एअरपोर्टाचे काम चालू जाले 10% पासून पेडणेकार थंय कामाक ना सेकंड तेंची आतां नजर आसा 70 आय आय टी हाडपाक आनी तिसरी तेंची नजर आसा सांग्याचे आयचे गांव उरला आमचे गांव गोंय म्हणून उरता जे ग्रीनरी उरला ती ग्रीनरी तेंकां पळोवपाक जायना तेका लागून हेंची फक्त रियल इस्टेट आनी रियल इस्टेट चलता आनी कांय ना फक्त गोंयचे जागे जे आसा पळय ते ओपन करपाचे दिल्लीवाले बॉम्बेवाले हाडपाचे ह्या भायल्या लोकांक हाडपाचे आनी ते जागे विकपाचे प्लॉटींग करपाचे बंगले बांदपाचे बिल्डींग बांदपाचे आनी दुसरे हेंच्या कडेन राजकारण हेंच्या कडेन खेळपाक जायना फक्त पयशे करपाचे आनी ते पयशे इलेक्शनाक तुमकां भितरलो 5% to 10% पयसो तुमकां वाडटा परते ते फॅक्ट्रीन वयता एसेंब्ली आनी हे ग्रामसभा फॅक्ट्री जाल्ले आसा मनी मेकींग फॅक्ट्री जाल्यार काय ना आमी वोट मारून हांकां ते कंपनीचे डायरेक्टर कशे करता हेंची संपत्ती एव्हरी इयर वाडटा कशी कितें देवाक खबर कसले फॅक्ट्री आसा हेंचे कितें कसलें काम करता कोणाक खबर नासता पूण एफिडेविट जेन्ना एव्हरी इयर दिता तेन्ना एव्हरी इयर एफिडेविटान हेंचे 17 हेंची संपत्ती आसा हेंचे जे एसेट्स आसा ते वाडत रावता आमचे वाडटा 5 वर्सां आमचे एसेट वाडटा काय देंवता आमचो कसो एक तर स्थिर उरतलो तसो स्टेबल उरतलो ना जाल्यार सकयल देंवतलो तरी वाडचो ना हे कित्याक आमी हे राजकारण्यांचेर ह्या पॉलिटिशियनांचेर आमी नजर दवरूंक ना आमी तेंकां क्वेश्चन करिना आमी भियोन रावता तेंकां आमी तेंकां भाई बाबा करून तो सांगता ह्या प्रसादाचे कापासताक विचार कापासताक पळया तुमी तुमकां विचारच्या आदी तो आय आय टी इनवायट करता तुमकां विचारच्या आदी लोकांक वोटरांक विचारच्या आदी तो आय आय टी इनवायट करता अशेंच चलता पंचायतींनी चलता
हांगा पेड्डेबाळ म्हणून कुडचडेर ह्या एरिया थंय कितलेशे स्लम क्रिएट जाला कोमदार जाग्याचेर. कोमदार जागो कोणाचो? गोयकारांचो काय मायग्रंटांचो काय पॉलिटिशियनाचो? कोणाचो? गोयकारांचो. हो जागो त्या जाग्यार आमच्या जाणट्यांनी दवरलेलो. गांवकारी सिस्टम म्हणून आसली. आमच्या जाणट्यांनी तो जागो इतक्याक लागून दवरलो की आमच्या गांवांत जेन्ना फॅमिलीज वाडटाले लोक वाडटाले आमचे गोंयकारांचे पॉप्युलेशन वाडटाले आमी लग्नां जातलें आनी कितें जातलें तेन्ना आमकां खंय ना खंय तरी सेपरेट घर जाय दुसरे कडेन रावपाक जाय हॅबिटेशन जाय तेका लागून तेंच्यान तो कॉम्युनिटी जागो दवरलो कॉमन जागो दवरलो आनी तेका आमी कॉमनलाथ लँड म्हणून पोर्तुगीज येयले तेन्ना तेका कॉमनलाथ लँड म्हटलें. तो जागो अशें ना की पोर्तुगीज येयले तेन्ना कॉमनलाथ लँड आसलें म्हणून. कॉमनलाथ लँड ही गांवकारी सिस्टम कितली वर्सां 2000-3000 वर्सां पयलीं पासून चलता. ती तेंच्यांनी फक्त नांव दिलें आनी तेंच्यांनी ती सिस्टम ब्रेक करूंक ना कित्याक तेंकां खबर आसलें हो कॉमनलाथ जी सिस्टम आसा ही सिस्टम सेल्फ रिलायबल आसा म्हणजे तो गांवचो कॅर घेता. सगळ्या लोकांक थंय घर मेळटा जेवण मेळटा शेतां आसा भितर खाजन लँड आसा भितर भितर लोकांक रावपाक जमनी आसा बॅरन लँड आसा हे सगळें ते कॉम्युनिटी लँडान आसले. आनी आयज मॅक्सिमम कॉम्युनिटी लँड जी आसा ती कोणाच्या हातीन गेल्या? मायग्रंटांच्या हातीन गेल्या. जुवारी नगर कॉम्युनिटी लँडाचेर आसा. चिमला कॉम्युनिटी लँडाचेर आसा. म्हापसा कॉम्युनिटी लँडाचेर आसा. मोती डोंगर सगळे प्रॉपर्टी जे जे व्हडले आसा जे जे व्हडले व्हडले झोपडपट्टे जाता जाला पळय सगळे कॉम्युनिदार जाग्याचेर जाला. आमचे कॉम्युनिदार जे लोक आसा पळय भितरले कितलेशेच लोक गोंय विकपाक उठला जेंच्यांनी गोंय सालवार करपाक जाय आसले राखपाक जाय आसले तेंच्यांनी काडून आमचे कॉम्युनिदार जागे काडून तेंकां दिला. आयज तुमकां जर हांगा लोक जे आसा तेंकां सगळो 200-200 स्क्वेअर मिटर जागो दिलो तुमकां जाय कितें नाका? हा थोड्यांक सगळ्यांक नाका आवाज येवपाक जाय. तुमी जर आवाज करिना जाल्यार आवयतलो बेगीन खूब पयस वचपाक जाय म्हाका घरा. ओके सो आवाज प्लीज आमी इतले दीस उलयता तुमकां आयजूच मातशे आवाज काडपाक हय ना म्हणपाक तरी ताकद तुमच्या कडेन आसपाक जाय. आसपाक जाय कितें नाका. सो ही कॉमदार जागो आमी ते भुरगे आतां पड्डेमाचे भुरगे ते आतां लेटर घालपाचे आसा ते लेटर घालून सिग्नेचर कॅम्पेन करपाची की तो जागो तेंची जी इल्लीगल आसा घराची डेमोलिश करपाची. एक कॉमदार प्लॉट जर घेतले जाल्यार ती फायल गव्हर्नरा कडेन वयची पडटा. गव्हर्नरा कडेन एमएलए सरपंचांक पंचांक रायट ना मात पसून रायट ना. आनी हेंच्यानी सगळी कॉमदार जागो आमचो गोंयचो सगळो जागो काडून ह्या मायग्रंटांक काडून दिल्लो आनी सगळ्यां कडेन वोटींग कार्डां जाल्लीं आसा. सगळ्यां कडेन वोटींग रायट जाल्ले आनी ते आमचो पंच सरपंच कोण आसा ते डिसायड करता. आमचो एमएलए कोण आसपाक जाय ते डिसायड करता. आमचो सरकार कसलो आसपाक जाय कोणाचो आसपाक जाय हे मायग्रंट डिसायड करता. आनी तेका लागून तेंकां जॉब मेळटा गव्हर्मेंट जॉब मेळटा प्रायव्हेट जॉब मेळटा तेंकां जागे मेळटा तेंकां आमची सरनेमां मेळटा तेंकां जाय जाय थंय बिजनस इल्लिगल करपाक मेळटा. मेळटा काय ना? तुमी सपोज एक काडो घालतले तुमकां लायसन्सीस मागता काय ना? ह्या मायग्रंटांक मागता केन्नाच मागचे ना कित्याक तेंचे वोट बँक जाल्ले आनी तेंकां खबर आसा गोंयकार डिवायडेड आसा गोंयकार एक ना पुणे मायग्रंट एक आसा एज अ मायग्रंट कम्युनिटी म्हणून ते काम करता पूण आमी गोंयकार म्हणून युनायटेड रावन काम करिना. आनी तेका लागून तेंकां खबर आसा फाल्यां ही मिटींग आतां जेन्ना जाली तेन्ना कोण कोण भुरग्यांक दिसतले तेंच्या घरा कडेन पंच पावतलो सरपंच पावतलो तो प्रसाद गांवकरूय पाव आसा. आमी आयज सकाळी दोन कुंभार जुंव्यांनी हांगा मिटींग घेतलेले भुरग्यांचे खांदोळा ही तो गोविंद गावडेक पडटा जाल्यार गोविंद गावडेचे सकाळी फुडें फोन भुरग्यांक मिटींगेक वचो नाका हे करतलो ते करतलो चालू म्हणल्यार तुमी विचार करा रेव्होल्युशनरी गोवन्स गांवांत येवप म्हणलें हे जे एमएलए आसा तेंची कितें हालत जाता. मिनिस्टर ते सादे एमएलए म्हळ्यार मिनिस्टरांची कितें हालत जाता फोन मारपाक लागता भुरग्यांक पर्सनल फोन येता तेंचे हे लेवलाचेर हे भियारले आसा हे उगडास जाता. आतां तुमकांय स्टार्ट जातले तुमचे जे भुरगे लीड घेता तेंच्या घरा कडेन वयतले तेंच्या आवय बापायक सांगतले आजी वांगडा पडो नाका हे करतले ते करतले तुमचेर आसा. तुमी क्रांतिकारी म्हणून जगतले काय हांकां तेंकां आमी निवडून हाडला आमचें काम करपाक आमच्या पगाराचेर जे जगता तेंकां भियोन जगतले तुमी डिसायड करपाक. आमचो गांव राखपाक लागून आमी आमच्या जाणट्यांनी रगत दिलें मेले गेले हुतात्मा जाले शहीद जाले आनी खंय ना खंय तरी आमकां गोंय लिबरेट करून दिलें पूण तें राखपाक लागून आमी खंय ना खंय तरी फाटी पडले. आमी भियोन रावले तेंकां राजा केले बाई बाबा पात्रांव तुमच्या आमदाराक कोण कितें म्हणटा हांगा काय प्रसादूच म्हणटा कितें म्हणटा बी
बाबू कितले भाऊ थंय मडकय गेल्या तो मडकय सॉरी कुमार जो गेल्या तो ते काय भाऊ म्हणटा भाऊ आणि भाभी खंयची दोग जाण बायक आणि भाभी आणि तो भाऊ हांगा फक्त भाऊ भाभी आहा आणि हा बाबू गवळे करा बसे सो हे भाई बाबू भाऊ किती हा हे बंद जावपाक जाय पयली तेंकां क्वेश्चन करपाक जाय आमच्या गांवांत डेव्हलपमेंट जावपाक जाय आतां डेव्हलपमेंट म्हणटा कितें तुमकां लागून डेव्हलपमेंट म्हणटा कितें आसपाक जाय सांगा कोण सांगपाक शकता डेव्हलपमेंट कितें आमी डेव्हलपमेंट म्हणटा गोंयची उदरगत म्हणटा की उदरगत कितें डेव्हलपमेंट कितें आसपाक जाय कितें जावपाक जाय डेव्हलपमेंटान सपोज तुमच्या गांवचे डेव्हलपमेंट आमच्या मतदारसंघाचे जर आमकां डेव्हलपमेंट करपाक जाय जाल्यार हे डेव्हलपमेंट कितें आसपाक जाय गांवांत कितें हे मतदारसंघांत कितें आसपाक जाय सांगा बेगीन कोणाची ओके सेफ्टी फर्स्ट ओके मागीर आनी कितें डेव्हलपमेंट जॉब्स फॉर गोवन्स आनी ओके उदक पावपाक जाय मागीर रोड ओके आनी लायट नेटवर्क हेल्थ सेंटर वेरी गुड मागीर घाटी नाका ओके ते मेन आनी आनी बेगीन बेगीन आनी एज्युकेशन वेरी इम्पोर्टंट मागीर एज्युकेशन ना बरे प्रॉपर क्लासीस येस वेरी गुड आणि आणि किती पहिली म्हटल्यावर जे आम्ही रोड लाईट हे उलयता पण हे बेजीक नीड्स हे डेव्हलपमेंट हे बेजीक नीड्स आमकां मेळपाकूच जाय सारखे कितली वर्सां जाली सरकार एवरी वर्सा इलेक्शना कडेन 24 वरां लायट 24 वरां उदक बरे रस्ते हे तो पावस कर जाल्यार डेटी दिला 8 दिसांचो टायम दिलो काबार जालो बरे रस्ते दितलो आनी कितली 10 वर्सांची 10 ते 20 वर्सां कितल्या वर्सांची गॅरंटी दिली 10 वर्सांची गॅरंटी दिली आमचो डेव्हलपमेंट म्हटल्यार हांगा जो हांगा मनीस बसला जो गोंयकार हांगा आसा नाजाल्यार कॉन्स्टिट्युएन्सीन आसा त्या गोंयकाराचे डेव्हलपमेंट जावपाक जाय त्याच्या घरांत मिनिमम एक स्लॅब आसपाक जाय त्याच्या घरांत मिनिमम 20,000 25,000 30,000 वॉट एव्हर इट इज तितले तितलो इन्कम त्याच्या घरांत पावपाक जाय एव्हरी घरांत तो एमएलएचो मनीस भाऊचो मनीस आनी कोण त्याचो मनीस अशें म्हणून न्हू एव्हरी घरांत मिनिमम इन्कम पावपाक जाय आयज गोंयांत अशीं घरां आसा ज्या घरांत 5,000 सुद्दां इन्कम येनासतलो कितलीशीं घरां आसतली ते चित्ता आसतलो फाल्यां आपलो दीस कसो घालोवपाचो अशी जर 50% पॉप्युलेशनां ज्यांच्या घरांत 10,000 सगळे इन्कम येतात तो 5-5 भुरग्यांक पोसता आपली फॅमिली पोसता 5 फॅमिली मेंबर पोसता आनी जर रस्त्याचेर हांगा बरे रस्ते जाता हांगा व्हडले व्हडले हॉस्पिटल जाता हांगा सपोज आनी व्हडले व्हडले स्टेडियम जाता ग्रावंड जाता तो मनीस ज्याच्या घरांत 10,000 पासून येना ते सगळे एन्जॉय करपाक शकतलो ना सो आमकां तेचे डेव्हलपमेंट आमचे जे भुरगे 8वी फेल जाता आनी कितें एज्युकेशन नासता पूण तेंच्या कडेन दुसरी कितें तरी कला आसता टॅलंट आसता तेंच्या कडेन स्कील आसता ती स्कील डॅव्हलप जावपाक जाय आमच्या गांवांत जी बायलां आसा हाऊस वायफ आसा तेंच्या खातीर कितें तरी ट्रेनींग इन्स्टिट्यूट जावपाक जाय काल प्रमोद सावंतान सावड्डे ट्रेनींग हें घेतलें कितें तरी कॅम्प घेतलो ट्रेनींग कॅम्प म्हणून फेसबुकाचेर येयलें म्हटलें बरें कितें तरी करता दिसता सकयल वचून पळयता जाल्यार तो इलेक्शनाचो ट्रेनींग कॅम्प बायलां जावप कितें शिकयता बायलांक खंय गोंयांत पट्टे कशे घालपाचे आनी वोट कशी भीक मागपाची आनी कशी फटींगपणां मारपाची ही ट्रेनींग थंय तो बायलांक दिता हो दोतोर आतां शिकलोलो दोतोर काय फातर तो तेकाच खबर आहा ही बायलांक ट्रेनींग दिता ज्या बायलांक तेंच्यांनी अशी ट्रेनींग दिवपाक जाय आसली की ती बायलां 1,500 केन्ना एकाउंटार येता काय म्हणून वाट पळयता ते आसपाक जायनासले आयज तेंचे ते एकाउंटार येता ना नाकाय तेंकां फरक पडपाक जायनासलो तो आमचोच पयसो दिता आमकां तो येवनी आसलो केन्ना येता तो पूण त्या बायलेक इतले कॅपेबल करपाक जाय की तिच्या घरांत ती जोडून 8,000 10,000 15,000 वॉटेवर 10,000 रुपयाच्या वयर तिच्या घरांत इन्कम तिणी स्वता जनरेट केल्लो जाय आसलो तेका लागून तिका स्कील डेव्हलप जावपाक जाय आसली आमचे मायक्रो युनिट्स जावपाक जाय आसले गांवां गांवांत आमचे हांगा शेतकार आसा कितलेशेच
शेताचेर फूल बेळगांवचे ट्रकाचे ट्रक येता आनी ते करोडांनी रुपया जोडटा आनी हांगा हफ्ते घेत आसा हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट कसली भाजी हाडटा तुमकां सांगपाची गरज ना. सेकेंड ग्रेड भाजी हाडून आमकां घालता हांगा कितलें कमिशन आसा कितें आसा हें सगळें तांकां खबर आसा. ताका लागून तांकां गोंयची भाजी नाका, तांकां जाय भायलीच भाजी. आमच्या शेतकऱ्यांक मात पासून फेसिलिटी ना. सपोज एग्रीकल्चर ऑफिसान गेले एक साधी सबसिडी घेतले जाल्यार 5 वर्स 5 महिने 6 महिने रावचे पडटा काय ना? कोण तुमच्या कडेन ऑफिसर येवन तुमकां सबसिडीज वाडटा केन्ना सांगता केन्ना येवन? आनी हो सीएम सांगता आमी भय 50-50 फार्मर एका एका झेडेवर तालुक्यान तयार करतले आनी ते 25-30 हजार रुपया जोडटले. तुमचे ऑफिसर ग्रावंडार येवपाकूच रेडी ना. बाबडे आसा थोडे जे कोण ग्रावंडार येवपाक सोदता तांकां तुमचो सपोर्ट ना, तुमचो बॅकअप ना. कितलेशे ऑफिसर आमकां फोन करता आमी हेल्पलस आहात म्हणून. हांगाल्या गव्हर्मेंटा कडेन पॉलिसीज ना. सबसिडीज घेतले जाल्यार सबसिडीचो जो फॉर्मेट आसा तो सारको ना. आयज तुमी कितले जाण शेतकार आसा आज वयर घाला? ओके, तुमी केन्ना सबसिडी घेवपाक गेला? कितें घेतला सबसिडीचे? ट्रॅक्टर ना कसले मशीन ना कितें घेतला? कितें घेतला? कोणें घेतला? हातवेन घेतला. म्हाका एक सांग कितें घेतला तुवें? आजून येवंक ना तुजे सोड तर. आनी आनी कोणाचे येयला पयशे सबसिडी कितें भरून घेवन येयला कोणाचे? हय, कोणाचे येयला? येयला आसतले कोणाचे तरी लिपो नाका. येयला येयला तुमचेच पयशे ते येयला कोणाचे बेगीन? हा, कित्याचे? हा, स्प्रिंकलर तुवें घेतले रे. आतां स्प्रिंकलर जेन्ना तुवें घेतले तेन्ना कितलो कॉस्ट जाल्लो तुजो मॅडम? 70,000. आनी तुवें स्प्रिंकलर लायले तेन्ना फूल 70,000 पे करून तुवें ते स्प्रिंकलर पर्चेस केल्ले आनी मागीर तुका ती बिलां दिवन सगळें दाखोवन मागीर तुका सबसिडी येयली आसतली. ओके, सबसिडी कितली येयली? 35-40,000 तिका सबसिडी येयली, म्हणल्यार 50% सबसिडी येयली. ओके, आतां म्हाका एक सांगा सबसिडी आनी ते तुमकां आमचे गव्हर्मेंट रजिस्टर्ड जे वेंडर्स आसा तेंच्या कडेन घेवपाक लायता न्हू. ओके, सो ते वेंडर्स रजिस्टर्ड आसता गव्हर्मेंटा कडेन. ओके, म्हणजे गव्हर्मेंट आनी तेंचे कितें सेटींग आसा ते सरकार जाणा. 70,000 तेणी इनवेस्टमेंट केले. सारके आयका, सरकाराचे पॉलिसीज कशे आमकां सकयल दवरता ते. तिचो कॉस्ट हरशी कितलो? 35-70,000 तिका हे म्हणजे तिका तिणी कितले मोडपाक जाल्ले खरे? 35,000 सारके. पूण सरकार तिका पयले कितले मोडपाक लायता? 70,000, म्हणजे डबल तिका मोडपाक लायता पयली. आतां तिच्या कडेन जर 70,000 नासले ना तिच्या कडेन जर 35,000 आसले ती स्प्रिंकलर घालपाक वचपाची? जेन्ना वेंडर गव्हर्मेंटाचो आसा तेन्ना आमी पयशे पयलीं कित्याक दिवपाचे? आमी 35,000 भरून सरकाराक 35,000 डायरेक्ट दिवपाचे, आमकां दिवनाका. ती सबसिडी आमच्या अकाउंटार घालूं नाका, आमकां लोन काडचें पडटा. आमकां सपोज फेन्सींग घालताले एक एकराक जाल्यार आमकां 1,00,000 रुपया जाय, आमच्या कडेन 1,00,000 ना. पूण तुमी 50% आमकां सबसिडी दिता आनी त्या भायर तुमी सांगता ते रजिस्टर्ड वेंडर आहा तेंच्याच कडेन घ्या. आयज हीच स्प्रिंकलर मॅडम तुवें लायला तर 70,000 स्प्रिंकलर बेळगांव वतात जाल्यार 15-20,000 रुपयान येतले. 15-20 तरी तुका थंय सबसिडी मेळत सुद्दां तुका 15-20,000 लॉस आनी फावटी मारला ते एक्स्ट्रा. हे तुका लॉस आसा डायरेक्ट. असो आमचो सरकार चलता. आमी खंयच्यानूय हाडू, आमी अमेरिकेच्यान हाडू नाल्यार आमी इज्रायलाच्यान हाडू, आनी कितें सरकाराक कितें पडलां? आमी आमकां जाय ती मशिनरी यूज करतले, सबसिडी दिवपाचें काम तुमचें. तुमी आमकां सांगू नाका कोणा कडल्यान घे ते. सारकें आतां येयला येता तूं फोण्या हेच्या कडल्यान घे, तेच्या कडल्यान घे, ही सगळीं सेटिंगां चल्ल्या. जे मशीन 15,000 बेळगांव मेळटा, कोल्हापूर मेळटा, ते मशीन हांगा 30,000 रुपयांक घेवचे पडटा गोंयकाराक. आनी मागीर हे सांगता सबसिडी दिता म्हणून. हे सबसिडीच्या भानगडीन मात सुद्दां पडो नाका. जर कोणाक फार्मींग करपाक जाय हे सबसिडीच्या भानगडीन पडो नाका. ही फक्त लुटालूट जाल्ले. चला बेळगांव आनी घेवन या. हे लुट्टात हांगा आमकां, आमच्या गोंयकारांक हांगा लुट्टात, काबार करतात. आनी आमचो गोंयकार, आमचो गोंयकारा कडेन हांव मागतां, आमचे गोंयकार आयज कशे रेपी धांबतात हे फार्मरां कडेन. हे जावपाक जायना. तुमी एवरी टायम हो सरकार आमच्या गोंयकारांक लुटीत आसा. तेंचे रॅकेट चल्ला, व्हडले रॅकेट चल्ला. हे बेळगांवच्यान हाडटात 20,000-10,000 रुपयाचे हाडटात आनी हांगा हाडटात आनी आमकां 70,000 विकतात. हांव म्हाज्या प्लॉटाचेर जेन्ना हांव ट्रीप घालपाक सोदतालो म्हाका 1,20,000 तेंच्यान दिले. हे जेन्ना आमी फोनाचेर जेन्ना भायर विचारले कितले रुपया लागले तो सांगता 30,000 रुपयान कंप्लीट जातले म्हणून. म्हणजे इमेजीन करा तुमी फार्मींग लोक कसो करतलो, कसो फार्मर फुडें सरतलो. तुमी सबसिडीक लोकांक रडयतात, तुमचे रेटी बापाय गेले लायल्यात,
एक मशीन जर हंगा परते जर तुम्ही ते ग्रास कट करता ते मशीन जाणा तुम्ही नो जे 30,000 रुपये की 28,000-30,000 किते हेला येतात तेच मशीन भायर 15,000 कशे मेळटा हेचो मिनींग किते जो वॉटर एक पंप आसता उदकाचो पंप आसता पेट्रोल पंप तो पेट्रोलाचेर चलता तो खंय 15,000 मेळटा आनी हांगा तो 30,000 कसो म्हणजे तुम्ही आमकां लाचार करपाक सोदता प्रत्येक फावटी तुम्ही आमकां हाडटात आनी कितें करपाक सोदता पांया कडेन या आपल्या सारके सबसिडीक लागून भिकारी कशे आपल्या कडेन या हे डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट स्पेशली जे आसा तो कोण एग्रीकल्चर मिनिस्टर कोण आमचो बाबू कवळेकर आनी डीसीपी मिनिस्टर कोण ही शेतां कोण कन्वर्ट करता शेतां कोण कन्वर्ट करता ही शेतां कोण कन्वर्ट करता आ खंयचो एक कन्वर्जन जे जाता पळय लँड कन्वर्जन एक खंयचो मिनिस्टर करता सांग बाबू कवळेकर म्हणजे एके वाटेन तो एग्रीकल्चर कर म्हणून सांगता आमकां आनी दुसरे वाटेन होच मिनिस्टर आमकां कितें सांगता शेतां कन्वर्ट करा आनी हो शेतां कन्वर्ट करता सो हे जर अशेंच चल्ले हे जर शेतां कन्वर्ट करपाचे अशेंच चल्ले शेतकार उरतले गोंयांत उरतले काय ना आता तुम्ही भाजी लायतात भाजी रोयतात आनी हॉर्टिकल्चराच्यान भायल्यान भाजी येता केन्ना तुमच्या कडेन हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट शेतकऱ्यां कडेन येयला आनी तुमकां सांगला ही भाजी रोय आमी तुमची भाजी उखलपाक रेडी आसा म्हणून येयला केन्ना आनी आमी शेतां रोयता आमी आमची कम्युनिटी बिल्ड करूंक ना शेतकऱ्यांची कम्युनिटी बिल्ड करूंक ना हांगा शेतकार आसतले इंडिविज्युअली काम करता आसतले चडांत चड कम्युनिटी आसा म्हाका खबर ना पूण मॅक्झिमम गोंयांत आमी इंडिविज्युअली काम करता पयलीं आमचे जाणटे वांगडा रावन काम करताले काय ना एकामेकागेर शेतांनी वयताले काय ना शेतांत जो पयसो आसा जो पयसो एग्रीकल्चरान आसा पळय दुसऱ्या खंयच्याच इंडस्ट्रीन ना हे लक्षांत दवरा तो खंयच्याच इंडस्ट्रीन ना इतलो पयसो शेतान आसा भाजयेन आसा ऑर्गेनीक जर आमी ग्रो केले आमकां जर फार्मरांक ट्रेनींग दिले जाल्यार आमकां शेतां रोवपाक कित्याक नाका हांगा जितले यूथ आसा केन्ना तुमकां एग्रीकल्चर डिपार्टमेंटान ना सरकारांसून ट्रेनींग मेळ्ळा शेतां रोवपाक केन्ना तुमकां एडवान्स टॅक्नोलॉजी सांगला की हांगा मोबायलार बसून तुमी तुमच्या शेतान उदक घालपाक शकता म्हणून सांगला तुमकां केन्ना केन्ना तुमकां सांगला की तुमच्या आमचे गोंयचे जे भेंडे आसा जी वांयगी आसा ती एक्सपोर्ट करपाक जाता म्हणून हे केन्नाच जावचें ना कित्याक हांकां फक्त जमनी खावपाक जाय लँड डिलींग करपाक जाय आनी गोंय काबार करपाक जाय आनी मायग्रंटांक हाडपाक जाय आयज तुमी पयला आसतले मायग्रंटांचे व्हडले व्हडले बंगले आसा सारके आनी आमी आमच्या घरांत सपोज एक टॉयलेट बांदतले एक रूम काडटले जाल्यार 100 फावटी विचार करता काय ना आनी तो रूम काडटा जाल्यार तुमकां पंचायत आनी सरपंच तुमच्या घरा कडेन येता तुमच्या दारार बसता आनी सांगता तेंकां कितें तरी ती ना जाल्यार आमी डॅमोलिशन हाडटले म्हणून सांगता काय ना जाल्यार हे सगळे आमच्याच गोंयान आमकां कित्याक आमी गोंयकार हय आनी ते भायल्यान येयला ते कोण पूण तेंकां आमचो सरकार गोंयकार म्हणटा काय ना आनी ते स्वताक आपणाक गोंयकार म्हणटा काय ना कित्याक आ वोटींग कार्ड आसा आनी कितें सगळें आसा आता हे सगळे तेंकां दिला कोणे दिला कोणे आमी केन्ना अपोज केला कित्याक आमची युनिटी कित्याक अपोज करूंक ना कित्याक अपोज करूंक ना आमी कित्याक अपोज करूंक ना तुम्ही लाईट आताच योतीन बाबा लाईट उडले म्हणून प्रसाद गावकर आताच आला आम्ही अपोज करून आमच्या वाड्यात मायग्रंट येऊन रावले त्यांच्यानी वोटिंग कार्डा केली ते आमच्या पंचायतीन येऊन मतदान करता ते इल्लिगल मतदान जागाचे घरा बांधता आम्ही ओपिया न्हिदो ना आमचो रायट तो घेता आम्ही न्हिदो असा काय ना उठ्ठले जागे जातले आ जागे जातले म्हटल्यार करतले कितें आता तुम्ही सांगा कितें करतले
कोण बेगीन कोण कितें हांव कितें करतले आमी कितें करूं शकता आमचे रायट घेवपाक आमी कितें करूं शकता परते आमदाराच्या पांया कडेन वचप एकूच काम करपाचें एकूच बेजीक वेरी इम्पॉर्टंट काम आमी युनायट जावपाक जाय आमी आमच्या जे वाडे आसा एवरी वाड्याचेर आमी आमचे भुरगे घराघरान वचून आमी गोंयकारांचे कितें लॉस जाता आनी आमी कित्याक लागून झगडोंक जाय कित्याक घरांतल्यान भायर सरपाक जाय हे रेवल्युशन करपाक ही चळवळ करपाक हे सांगपाक दारा दारार पावपाक जाय रेडी आसा तुमी हे करपाक जातले आमच्या कडेन पळय आतां इतल्या जाणांनी हय म्हटला पूण जेन्ना आमी खरी तुमच्या कडेन पॅम्पलेट वाडटले तेन्ना हेतूंतले 10% आसतले आनी हेच आमचे दुख्ख आमकां सदांच आमी मिटींग जावन आमकां जे दुख्ख जाता पळय तें हेंच जाता पूण आमी फुडें वयता कित्याक आमकां ते 10% कोण फुडें सरला पळय तेंकां डिमोटिवेट करचें नासता तेंकां पळयता ते एकटो सुद्दां फुडें सरलो ह्या गांवांत जेन्ना आमी हे मिटींगेक येयला हे विजिटाक येयला हांगा एकटो पासून जर मेळ्ळो आमकां जाल्यार आमी तेच एनर्जीन फुडें वयतले जेन्ना कितले लोक आसतले पळय ते एनर्जीन वयतले ते एकट्याक लागून तेच एनर्जीन वयतले कित्याक ते एकट्यान कापास्तान दाखयला आमकां फुडें सरपाक गांव वाटोवपाक सो तुमी डिसायड करपाक जाय एज अ इंडिव्हिज्युअल आपूण फुडें सरतलो काय ना एवरी रायट आमचो तेंकां चल्लो एवरी रायट आमचे जॉब आमचे जागे आमची नांवां आमचे जमनी आमचे बिजनस मार्केटांत गेले कोण दिसता तुमकां आतां आमी हजे खंय तरी चायेक रावले थंय कसले जनता जनता कॅफे काय कितें कसलें आहा फुडें खंय तरी ते पयत आमी गेले पयत जाल्यार तो गाडी च्या पिवपाक पसून आमकां चिंतचें पडटा खंयच्या हॉटेलार वचोन कितें ना पिवपाची काय ना पयलीं विचारता सायडीच्या शॉपान विचारले गोंयकार ते चेडूं म्हणले ना येयले फाटी एवरी टायम हेच जाता आमचे गोंयकारांचे बिजनस खंय आमी कित्याक फाटी सरता बिजनस करपाक कित्याक आमची कॉम्युनिटी हे जर गोंयकार आमी दुसऱ्या गोंयकाराक सपोर्ट करिना सारके आमी जेन्ना दसरो येता आमी फुलां कोणा कडल्यान घेता जेन्ना आमी गाडी घेता भुरगे जाता तेन्ना पेडे कोणा कडल्यान घेता जेन्ना चवथ येता क्रिसमस येता तेन्ना लायट्यो कोणा कडल्यान घेता जेन्ना आमकां घराक टायल्स जाय फिटर फिटींग जाय आनी कितें जाय तेन्ना कसो गोंयकार वयर सरतलो सरतलो वयर मिस्टेक कोणाची आमदाराची काय आमची हे पयलीं आमकां कळपाक जाय आमची मिस्टेक जाला न्ही मिस्टेक आमी एक्सेप्ट करपाक जाय ती मिस्टेक आतां रेक्टिफाय करपाक जाय आनी परत ती रिपीट जायना पळय असो सिस्टम क्रिएट करपाक जाय अशें तकलेन आमच्या हें जाय की आमी जेन्ना भायर सरतले आमी गिरायक फक्त आनी फक्त गोंयकाराकूच घालतले केन्नाय तुमकां सपोज मेळत ना तेन्ना तुमी भायल्याक घालता तेन्ना ओके इमर्जंसी आसता पूण चडशे गजाली आमकां इमर्जंसी नासतात केन्नाय इमर्जंसी आसता इमर्जंसी नासता तेन्ना तुमी गोंयकाराचे शॉप घालून तेका गिरायक घालपाचे तुमी जर गोंयकारांक गिरायक घालीत रावले जाल्यार मायग्रंट तांचो बिजनस चलतलो कोणाच्या जिवार चलता कोणाच्या जिवार प्लॉट घेताय सगळे आमी जात्रेक वयता फेस्ताक वयता कोणाक गिरायक घालून येता आ कपडे आमी तेंच्या कडल्यान घेता सारके ज्योती आमी तेंच्या कडल्यान घेता खेळणी आमी तेंच्या कडल्यान घेता सगळे तेंच्या कडल्यान घेता हे सगळे जेन्ना आमी घेता तेन्ना आमी चित्ता केन्ना आयज आमच्या गांवांत जो प्लॉट आसा आमच्या गांवांत जो जागो आसा तो जागो हो पयशे एकठांय करून आमच्या गांवांत प्लॉट घेतलो जो प्लॉट आमी घेवपाक जाय तो घेतलो चिंतला केन्ना आमी आ तुमच्या भुरग्यांक प्लॉट घेवन दवरला तुमी फुडें जनरेशन इतली तेंकां जागो घेवन दवरला तुमच्या कडेन तरी आसा सारको आ जाल्यार फुडल्या भुरग्यांचें कितें फुडली जी पिढी येतली तेंकां कितें दितलें तुमी आसा कितें दिवपाक कोणागेर मायग्रंटागेर ह्या घाटयां कडेन रेंटाक रावपाचें आ कितें भुरगीं खंय रावतलीं तुमची जे हांगा स्पेशली भुरगे आसा पळय फाटल्यान तेंकां विचारपाक सोदता तुमच्या कडेन जर आतां जमनी ना तुमी जेन्ना लग्न जातले जेन्ना भुरगीं जातली तुमकां फुडें ती भुरगीं रावतली कोणागेर खंय रावतली केला केन्ना विचार आतां टायम येयला गोंयांतले पड्डे काडपाचे हेंचे प्रॉपर्टीज आसा प्रसाद गांवकाराची प्रॉपर्टी आसा काय ना सुशेगाद तेजे कितले पिढ्यो सुशेगाद रावतले काय ना आमी रावतले आनी आमी तेचे बॅनर मारपाक फुडें आमी तेच्या फाटल्यान तेचे कॅम्पेन करपाक फुडें आनी हेंच करीत येयला पेट्रोल दिलें गेले चिकन दिलें गेले सोरो दिलो गेले टोर्नामेंट जाल्यार सामकी मजा पडल्या नरकासुराक पयशे आतां नरकासूर येवपाचो दिला बी डोनेशन
घेतला बीन बने डोनेशन जाल्यार तो नरकाचो रातात ताशया पीक घेऊन टोर्नामेंट आणि नरकासूर करू नका भिकारी झाल्या तुम्ही भिकारी हे लक्षात दवरा भीक उडयता तो तुमका भीक तुमका एम्पावर करचे सोडून तुमच्याकडे पैसे उडयता आणि तुम्ही दारार वयता जग मारीत भिकारी काय टोर्नामेंट स्पॉन्सर कारण बॅनर मारता त्याचो अरे खेळाचो मोग असा जाल्यार खेळा खेळाचो मोग ना तुमका तुमका जाल्यार हे घेवपाची सवय भिकारी जावपाची सवय जाल्यार गुलाम जावपाची सवय जाल्यार आमदारच्या पायाकडे तो बॅनर लावून खेळटा तुम्ही आणि त्याका आपयतात चीफ गेस्ट म्हणून लस दिसपाक जाय खेळपाक खेळाचे मोगी तुम्ही क्रिकेट मोगी फुटबॉल मोगी कसले कसले मोगी तुम्ही मोग करपाक तुमचे जेव्हा खेळाचेर मोग आहात त्यांना पैसे जाय तुमका टोर्नामेंट करपाक आ तुमका विचारता भुरग्यांक विचारता पैसे जाय पण वयता आम्ही आम्ही हे पहिली बंद करपाक जाय नरकासुराक पैसे दितात आणि कित्याक पैसे दितात क्रिसमसाक पैसे कोण पोटले वाटतात चवथीक पोटले वाटतात अरे तुका जर कापां आसतात आसा जाल्यार ती 500 रुपयाची पोटली वाटतात ती डेली घरा धाड आमच्या डेली धाड असा कापां अरे चवथीकूच जेवपाचे आम्ही आणि चवथ झाली की उपाशी मारपाचे आणि ते जेवण कितें धाडटा पळय ते पहिल्या दिसा पासून पावनासतले पावता दोन पोटले धाडटा एक तेलाचे पॅकेट धाडटा आणि कितें दोन एक किलो तांदूळ धाडटा आणि कितें कितें धाडटा तो साखर बिकरांनी आपला तो निलेश काबराल बी कोण पण आपले फोटो मारतात घरांत धाडून दितात त्याचे लेमणे पट्टेवाले वाटपाक रेडी आणि हे पंच सरपंच जाले सामके लेमणे जाल्ले हालना नालायक जाल्ले नालायक आम्ही सिस्टम चेंज करपाक जाय आमचो टोर्नामेंट आम्ही स्पॉन्सर करपाक जाय 100 रुपया काडा 20 रुपया काडा प्रायज व्हडले दवरले म्हणून जावचे ना खेळाचो खरो मोगी आहा तो फुकट पासून खेळपाक येतलो सब खरे लायट सुद्धा येली जो खरा खेळाचो खरो मोगी आहा तो प्रायजाक लागून खेळचो ना तो खेळाक लागून खेळटलो आणि आमच्या खेळाचेर त्यांच्यानी राजकारण केला काय ना आमच्या खेळाचे राजकारण केलं यांच्यानी आमच्या दिवाळीचे यांच्यानी राजकारण केलं आमच्या चवथीचे राजकारण केला क्रिसमसचे राजकारण केला प्रत्येक गजालीचे राजकारण चलता आणि आमकां गुलाम करिता आमकां एम्पॉवर जावनी मरे आमकां 20,000 जोडिनी आमकां 50,000 जोडिनी प्रसाद गांवकाराक सांग तुजो जो एसेट वाडटा पळय तो कसो वाडटा तो आमकां सांग आमकांय जाय पैसे सांग आमकां कसो जाता तो आसा कापासतात सांगपाक तेका असा सांगतलो खंयचो एमएलए येऊन सांगता आपूण ह्या वर्सा आपले जे 10 करोड संपत्ती आली 5 करोड आली ती 10 करोड 5 वर्सान कशी जाली कोणे तरी सांगला केन्ना स्टेजीचेर सांगचे ना कित्याक तांकां खबर आसा आमी गुलामगिरीन आसा आमी आजून मेरेन मॉडर्न स्लेव्ह कशे आसा भिकारी कशे आहा म्हणून स्पेशली यूथ लज दिसता जेन्ना त्यांचे टोर्नामेंट पळयता आमदार चषक आमदार चषक अरे आमदारान ते भिकेक लायला तुम्ही वचन त्याच्या आमदार चषकाक खेळटा ती तुमकां लज पयली लज ह्या भुरग्यांक जेंका खेळटा तेंकां सांगपाक सोदता गुलाम तुम्ही खेळटा त्याच्या अंडर हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय आमदार चषक जातात गोंयांत सगळे हक्के गोंयांत सगळे आमदार करता आमदार चषक कसले आमदार चषक करता कसले आमदार चषक करता आणि आम्ही खेळटा लज दिसपाक जाय आमकां लज दिसपाक जाय पयली आम्ही जर अशेंच खेळत रावले यांच्या फाटल्यान वचत रावले न्हू आमी काबार जातले तो तेवटेन कोण तो भाटीकार केतन भाटीकार तो राजस्थानाचो क्रिकेट टोर्नामेंट केला तेणी आणि हिंदी मारता थंय वचून आप म्हणटा तो नेक्स्ट टाइम मेरा बडा फोटो लगायो पॅन बॅनर लगायो टोर्नामेंट कीजिए हो सांगता तेच आमच्या भुरग्यांनी एका फ्रूटवाल्याक काढपाक ट्राय केली तेका काढलो जाल्यार 10 मिनटां आपले क्लिनीक सोडून पेशंटाक सोडून तो पावलो रस्त्यार हे राजकारण चल्ला मायग्रंटांचे तुमच्या खातीर कोण पावचो ना पावला केन्ना आमदार काय तुमकां वयचें पडटा भिकारी कय आ वयता काय ना भिकारी कशे गुलाम कशे वयता काय ना आमदाराच्या दारार आड पळय केन्ना जॉब दितलो केन्ना भीक दितलो भीक दितलो भीक दितलो वयता नरकासुराक पैसे जाय टोर्नामेंटाक पैसे जाय बॅटां हाडपाक जाय आनी कितें हाडपाक जाय फुटबॉल हाडपाक जाय लज मरे आमकां लज आमच्या भुरग्याक आवय बापायन भीक मागपाक शिकयल्लें जन्माक घातलेलें आमकां आमच्या आवय बापायन जेन्ना आमकां जन्माक घातलें तेन्ना आमचो भुरगो आपलो भुरगो आमदारा कडेन वचून भीक मागतलो म्हणून घातलेलो आनी वयता आमी लज कोणाक आवय बापायक लज कितें ना आनी थोडे भुरगे अशे आहा आपल्या गव्हर्मेंट जॉबाक लागून आवय बापायक डेली फावटी मारपाक लायता आमदाराच्या दारार डेली भिकारी करून दवरला आवय बापायक अरे कापां आसतात ना जाल्यार लाय फळ फसांनी मोर
म्हणजे आवय बापाय तशें धाडूं नाका दारार. लज दिसपाक जाय भुरग्यांक ह्या. आरे मेल्ल्या भाशेन जगच्या पेक्षा खरोच कर, जितो आनी राव नाका. जर जगपाचो फ्री म्हणून जगपाक जर कापासतात ना जाल्यार जितो आनी राव नाका. आनी ते आवय बापाय भिकारी आनी लाचार करून ते आमदाराच्या पांया कडेन धाडूं नाका आनी कॅम्पेनिंगाक धाडूं नाका. काल ती आतां बायलां गेल्ली आसतली थंय सावड्डे. कित्याक गेल्या? त्या बायलांक उमेद ना, तांकां आसा आपल्या भुरग्याक खंय तरी जॉब मेळटलो म्हणून. सारके ती वयतात बाबडी फाटी, दादले वयतात, बायलां वयतात आपल्या भुरग्याक खंय तरी जॉब लागतलो म्हणून. थोडे भुरगे वयतात, थोडे उरला ते वयतात. जॉब मेळटलो, जॉब मेळटलो. कित्याक कसो जॉब मेळटलो? सरकारा कडेन आतां एग्जिस्टींग कोण आसा पळय तांकां पयशे घालपाक ना, पगार घालपाक पयशे ना. आनी आमी चित्ता आमकां जॉब मेळटलो. आतां 10,000 जॉब येतले हे सांगतात. हांगले कितलेशे भुरगे एप्लाय करतले? सिंपल 1,00,000 रुपया 1,00,000 भुरगे एप्लाय करतले. 1,00,000 भुरगे कोड ऑफ कंडक्ट जायसर ते जॉब आवट जावपाचे ना. 1,00,000 भुरग्यांक घरांत बसोवपाची, गुलाम कशें बसोवपाची स्कीम आसा आनी कांय ना. कोणाक जॉब मेळचे ना हे लक्षांत दवरा. हे बरोवन घ्या, बरोवन घ्या, रिकॉर्ड करा जाय जाल्यार. आतां कोणाक जॉब मेळपाचे ना? सरकारा कडेन पयसो ना जॉब दिवपाक. ही फक्त फटींगपणां जाल्ल्यात. इलेक्शन येयला लागीं, सो तुमकां पिशान काडपाक तांकां खबर आसा. आरजी वांगडा भोंवतले आनी कितें जातलें ताका लागून हांकां पयलींच चेकून दवरया. कोणें फॉर्म भरला तो केन्नाच आरजी वांगडा येवपाक मागीर फुडें सरचो ना. कित्याक? आपणाक जॉब मेळचो ना. पयशे दिवंक ना जाल्यार गव्हर्मेंट जॉब जाता आतां? आं 3,00,000, 5,00,000, 10,00,000, 30,00,000 कितले रेटी चल्ले तुमकां सुद्दां खबर आसतली. सगळ्या गांवांक खबर आसा. PSI जावंय कितले व्हरपाक जाय, RTO जावपाक जाय कितले व्हरपाक जाय, कॉन्स्टेबल जावपाक जाय कितले व्हरपाक जाय. सगळ्यांक खबर आसा कितें कितें रेट चल्ल्या ती. आनी लोक तयारी करून दवरतात, आपले जमनी विकता, आपले आपले गोल्ड विकता. लज दिसपाक जाय. आमी ही सिस्टम करप्ट केले. हे हेंच्यांनी न्हू, आमी तांकां इलेक्ट करून हाडलेले. आमी तांकां करप्शन करपाक दिले आनी आमी स्वता करप्ट जाले. जेन्ना आमी तांकां पयशे दिता तेन्ना आमी पयली गुन्हेगार आसा भितर. आमी गिल्टी फील जावपाक जाय. आमी पाप करता, आमी ह्या सिस्टमाची वाट लायता. आनी आमी कॅपेबल भुरग्याक ना बसयतना आमच्या इनकॅपेबल भुरग्याक 3,00,000, 5,00,000, 10,00,000, 10,000 रुपया करून बसयता आनी म्हणटा गव्हर्मेंट मागीर काम करिना. कसो करतलो तो? कोणा थंय 3,00,000, 4,00,000 रुपया घेवन कोण बसला पळय ताका खबरूच ना कितें सिस्टम आसपाक जाय ती. तेची औकातूच ना थंय बसपाची. पयशाच्या नेटार थंय वचून बसता. आनी आमचो जो गोंयकार खरो भाव आसा, जो खरो टॅलंटेड आसा, तो थंय उरलो. आनी आमचो गव्हर्नन्स काबार जायत गेला. आयज ऑफिसान वाडटा हे सॅक्रेटरीच जाता. हे पंचायत सॅक्रेटरी हांकां पंचायत एक खबर ना कितें जाता. हे पंचायत सॅक्रेटरी म्हणून वावरतात. हांकां एक खबर नासता. जेन्ना आमी विचारता पंचायत एक्टाचे कितें रूल जाले, हांकां रूल खबर नासता. पंच सरपंचाक नासता ते खवतें सोडूनच दी. पूण हो गव्हर्मेंट ऑफिसर तांकां खबर ना, पगार घेता. हे केन्ना केन्ना बदलतले? जेन्ना आमी भिकारी जावपाचे सोडटले, आमी गुलाम जावपाचे सोडटले, गोंयांतलो पट्टो काडून दवरतले तेन्नाच जातले. स्टार्टींग फ्रॉम तुमचे टोर्नामेंट, स्टार्टींग फ्रॉम आमी कोणाक गिरायक घालप, ही स्टार्ट ही बिगिनींग. आतां जशें इलेक्शन येतलें तेन्ना तुमकां टोर्नामेंटाचो फार जातलो, फार जातलो. आनी आमी पळयतले बॅनर, आमी पळयतले हे चीफ गेस्ट आसा. आनी आमचो जर भुरगो त्या स्टेजीचेर तेजेर दिसलो न्हू, आनी जर रेव्होल्युशनरी गोवन्साचो भुरगो म्हणून कळोन ताका लज करून काडटले आमी ग्रुपांतल्यान. लज करून ही गॅरंटी दिता तुमकां. लज करून आमी आमी धरचे ना तो आमच्या वांगडा कितलें काम केलां आनी कितें केलां. जर तो त्या आमदाराच्या पांया कडेन त्या चषकाक गेलो आनी तेच्या वांगडा उबो रावलो, आमी सांगता आमी त्या भुरग्याक त्याच दिसा ग्रुपांतल्यान काडून उडयतले. आमकां ही लाचारीचे ट्रेडिशन फुडें व्हरपाचें ना. आमकां लाचारी क्रांतिकारी करपाचें ना. आमकां स्वाभिमानी क्रांतिकारी करपाक जाय. आमकां सेल्फ रिस्पेक्ट आसलेले क्रांतिकारी रेव्होल्युशनरी क्रिएट करपाक जाय. गुलाम न्हू, आनी गुलाम करपाचें ना आमकां. एवरी इंडिविज्युअलाक, एवरी भुरग्याक आमकां क्रांतिकारी करपाक जाय, आपल्या पांयाचेर उबो रावपाक जाय. आतां 2022 इलेक्शन येता. आमी एवरी विलेजान विचारता आमी इलेक्शन कंटेस्ट करपाचे काय ना म्हणून. तुमकांय विचारता आमी 2022 जेन्ना इलेक्शन येतले आमी आमचे कॅन्डिडेट घालपाचे काय ना. आतां जर घालतले आनी जर आमी म्हणटा आमी घालतले म्हणटा दुसऱ्या वाटेन म्हणटा आमी जे टोर्नामेंटाक पयशे घेता, नकलकाक पयशे घेता, तेका आमकां स्टेजी उबे रावपाक जिंकले आमी इलेक्शन. तुमी डिसायड करपाक जाय इलेक्शन जिंकतले काय ना. बेश्टे घातले कॅन्डिडेट म्हणून कॅन्डिडेट घालपाक कळ्ळें काय ना. 10,000 ते 20,000 ते आसता फी आनी एक कॉन्स्टिट्युशन काडले तेवी व्हरून दिले इलेक्शन कमिशनाक. 4-5 म्हयन्यान पार्टी रजिस्टर जातले, कॅन्डिडेट जातले, कॅन्डिडेटांची सगळ्यांची डेपोजीट जप्त जातले. कॅन्डिडेट घालपाक व्हडलें कांय न्हू, पूण तुमची तयारी आसा काम करपाक कितें ना. तुमची तयारी आसा गुलामगिरी मुक्त जावपाची की ना. की तुमची तयारी आसा आमच्या आमी आमदाराच्या पांया कडेन वयचे ना, पंच सरपंचाच्या पांया कडेन वयचे ना भीक मागपाक. पूण आमी 2022 सिस्टम चेंज करतले, आमी सिस्टमांत भितर वयतले हें तुमी डिसायड करपाक जाय. आमी सिस्टमांत वयतले, आमी सिस्टम क्रिएट करतले, आमी आमचे पॉलिसी फ्रेम करतले,
अजून मेरे तुमची केन्ना पॉलिसी प्रिप आता इतले भुरगे आसा यूथ पॉलिसी करपाक केन्ना तुमका सरकारान इनवाइट केला खंयच्या युथाचे एम्प्लॉयमेंट कशें आसपाक जाय हे डिसाइड करपाक केन्ना आपयला हांगा शेतकार आसा शेतकाराची कितें पॉलिसी आसपाक जाय हे डिसाइड करपाक केन्ना तुमका आपयला तेंच्यानी सरकारान नुस्तेकार आसतले तेंकां आपयला कोणाक आपयला बायलां आसा बायलांचे पॉलिसीज करपाक केन्ना बायलांक आपयला फुगड्यो घालपाक आपयला मागीर आसले राजकारण्याची गोंयांत पट्टे घालून दारार कशें वचपाक हे सांगपाक आपयता इलेक्शनाचे रॅली बसी करून आपयता हां आपयता काय ना पूण केन्ना पॉलिसी मेकिंगेन आमकां तेंच्यानी इन्वॉल्व केलात ना आमकां असो सरकार हाडपाक जाय की पॉलिसी मेकींग आमी करपाक जाय म्हणजे आमी म्हणजे तुमी सगळ्यांनी आमी मेळून करपाक जाय आमच्या शेतकारांनी डिसायड करपाक जाय आमची शेतां कशीं आसपाक जाय आमच्या शेताचें उदक खंय आसपाक जाय आमचे आमी जे क्रॉप काडटा ते क्रॉप कोणाक दिवपाक जाय तेजी रेट कितें आसपाक जाय सगळें आमी ठरोवपाक जाय आमच्या भुरग्यांनी ठरोवपाक जाय आमची यूथ पॉलिसी कितें आसपाक जाय आमकां कसली स्कील डेव्हलपमेंट गोंयांत जाय आमची सॅलरी कितें आसपाक जाय आमकां केन्ना लीव जाय कितें जाय सगळें आमी ठरोवपाक जाय आमचे पॉलिसी फ्रेम जावपाक जाय आमच्या जी जमनी आसा ते जमनी कोणाक प्रोवायड वचपाक जाय कोणा कडेन कितली जमीन आसपाक जाय बाकीच्या राज्यांनी आसा लँड प्रोटेक्शन बील आमच्या कडेन ना आमी डिसायड करपाक जाय की मायग्रंटांक आमचे व्हडले व्हडले जे बिल्डींग्स येता ते बिल्डींग गांवांत घेवपाचे काय ना हे बिल्डींग येता तितून आमी फ्लॅट घेता 50 लाख 40 लाख 30 लाख आसा आमच्या कडेन हे सगळें आमी डिसायड करपाक जाय तेका लागून आमकां आमचो सरकार घडोवचो पडटलो 2 डिसेंबरान म्हटल्यार आमी डिक्लेअर करतले आमी इलेक्शनाक वयता काय ना ते आनी आमी ऑलरेडी आमचें कॉन्स्टिट्युशन ड्राफ्टींग चालू केल्ल्या कित्याक एवरी गांवांत जेन्ना वयता तेन्ना आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येता आतां तुमच्या रिस्काचेर आमी पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतले तुमच्या रिस्काचेर विचार करा तुमचेर आमचेर न्हू एकटो दोग जाण हांगा कांय करूं शकना आमी जर कंटेस्ट करतले जाल्यार सगळे 40 कॉन्स्टिट्युएंसीन कॅन्डिडेट घालतले ऑल 40 तुमच्या ग्रुपाचेर आमी इलेक्शनाक वयतले इट्स नॉट अ जॉक केदी व्हडली रिस्पॉन्सिबिलिटी तुमचेर आसा आमची लस जातली हे आमकां पडलेलें ना पूण तुमची लस जातली ज्या लोकांनी हांगा हय म्हटला तेंची लस जातली होच प्रसाद गांवकार आमकां आसतलो हे मिटींगेचे क्लीप दाखयतलो इलेक्शन जावन आनी म्हणटलो तेन्ना तुमी आपली फकाणां मारलेली आतां ही पळय ही तुमची तशें आसा 400 500 तुमी तुमच्या काळजांत घेवन वचपाक जाय 1 उरला हे 1 तुमी जर डॅडिकेशन दिलें तुमी जर कमिटमेंट दिलें आनी म्हटलें कमिटमेंट म्हटल्यार तुमकां कोणाक फटपाक फटपाक वचपाची गरज ना खंयची घरा मान म्हणना तुमकां तुमी फक्त अवेअरनस क्रिएट करपाक जाय तुमी फक्त दारा दारार भोंवन लोकांक सांगपाक जाय आमी आमचें गोंय कशें काबार जालेलें आनी आमी गोंय कशें सालवार करता इतलेंच सांगपाक जाय आनी कांय ना इतलेंच जर तुमी सांगलें आमचें गोंय आमच्या हातीन उरतलें आनी आमचे जे रायट्स आसा पॉलिसी मेकींग आयज कोमदार जागो जो आमचो आसपाक जाय कोमदार कोडपलो येदो व्हडलो बूक आसा तेतून सगळें बरयलां पूण सरकाराक तो फॉलो करिना खंयचोच कोमदार एटोर्नी तो फॉलो करिना काडटा काडटा मायग्रंटांक काडून दिता आमचे जॉब जे इंडस्ट्रीन जॉब आसता आयडीसी म्हणल्यार आमचे जे वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट आसा आमचे पुणे आसा हे आयडीसी आमच्या गोंयकार आनी गांवकारांनी दिल्ले जमनी ते सरकाराक कित्याक आमच्या गांवांत कितें तरी भुरग्यांक जॉब मेळपाक जाय म्हणून आज त्या जमनीचेर 80% रिजर्वेशन आमकां आसपाक जाय आसा आमकां रिजर्वेशन होच बीजेपी सरकार हरियाणाक आसा तेंच्यानी 4 फाटी 75% रिजर्वेशन प्रायव्हेट जॉब्सांक लोकलांक दिवपाचें म्हणून बील पास केला ह्याच बीजेपीच्या सरकारान पूण ह्याच बीजेपीच्या सरकाराक गोंयांत पावलोकूच आमी घालता ते पोगो बील तेंकां अनकॉन्स्टिट्युशनल दिसता म्हणजे कायद्या भायर दिसता कित्याक आनी हे पट्टेवाले व्हडले व्हडले पोस्ट घालतात आमी अनकॉन्स्टिट्युशनल तुमी म्हाका सांगा आमकां आमी जे आतां गोंयकार म्हणटा ते कोण आमकां लागून गोंयकार कोण कोणाक गोंयकार म्हणपाचे तुमी सांगा सरकार कोणाक गोंयकार म्हणटा सो आमी आमकां जर गोंयकार म्हणटा जाल्यार आमी कशें डिफायन करपाचे आमकां गोंयकार म्हणून ओके 1961 पयली कोण आजो कोण जो आवय बापूय आसल्यान तेची जी फॅमिली आसा पळय तेंकांच गोंयकार आमी म्हणपाचे म्हणून आमी एक कायदो केलो आनी बील केले आनी ह्या 40 आमदारांक दिले हे आमी घातलां तें तुमकां मान्य आसा आतां तेतून आमी थोडे डिमांड घातलेले चडश्या भुरग्यांक खबर आसतले एक सांगा पळोवया बेगीन फटाफट कसलो पयलो डिमांड कितें आसलो आमचो 100% गव्हर्मेंट जॉब पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणजे पोगो शॉर्ट फॉर्म पोगो तेकाच मेळपाक जाय फर्स्ट डिमांड सेकंड 80% प्रायव्हेट जॉब तिसरो कोमदार लँड 100% कोमदार लँड चवथो हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट सगळ्याचे हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट येता फ्लॅट येता प्लॉट येता हे गोंयकारांकूच मेळपाक जाय पाचवो
आमचे टॅक्सी लायसन बिजनस लायसन कितें आहा पळय ती सगळी आमकां गोंयकारांकूच मेळपाक जाय. आनी लास्ट सो जाले ती लायसन्स येयली सो बेगीन पयशे घेयना कोण जाणटे बीन 1,500-2,000 मेळटा काय ना ते आयज कोणाक वयता आयज म्हयन्याक कितलेशे करोड 20-25 करोड म्हयन्याक लागता सरकाराक भितरलो अर्दो पयसो आयज ते मायग्रंटांक वयता. कित्याक सगळे स्किमी जे आमकां मेळटा ते सगळे स्किमी तांकां मेळटा आयज तांकां लागून आमच्या अकाउंटाक आमचो पयसो येना. सारके कितें ना 4-4 म्हयने 5-5 म्हयने पयशे येना लोक फावटी मारून मारून येता बँकेन सारके कित्याक अर्दो पयसो आनी एक टायम तुमकां येवचें ना पूण तांकां येतले मायग्रंटांच्या अकाउंटार येवपाक जाता पूण तुमकां येवचें ना. तुमचे एक टायम कॅन्सल जाता तुमी मेले म्हणटले अशे कितले केसी आहा तो मेलो म्हणून घातला. एक आमी वाळपय गेलो तो बाबडो तेची 2 वर्सां जाली जाणटो तो जितो आहा पूण तेंच्यानी थंय तेका तेका बंद केले तो नाच म्हणटात ते. आमी येयले तर तो बाबडो गेलो काजीनी आपल्या तो येयलो तो ना म्हणून तेंच्यानी सांगलो तो गेलो म्हणून म्हणले एवरी टायम घरात रावपाचे आमी म्हणजे तेंच्यानी परती लॅटरां दिली तरी ते आयकना. सो हे सगळे स्किमी आमकां मेळपाक जाय म्हणून आमी 40 आमदारांक दिले तुमच्या आमदाराक दिले. पूण तुमचो आमदार केन्नाय बिलाचेर उलयला तुमच्या कडेन डिस्कस केला कित्याक करिना कित्याक हे 40 आमदार हे बिलाचेर उलयना. तांकां वोट बँक क्रिएट केल्या 3,000, 4,000, 5,000, 10,000 एका एका कॉन्स्टिट्युएंसीत वोट बँक जाल्ली आहा आनी त्या वोटांचेर ते जिखतात इलेक्शनान. ती वोट तांकां इम्पॉर्टंट आसा. गोंयकारांची वोट इम्पॉर्टंट ना. गोंयकारांची जर वोट इम्पॉर्टंट आसली जाल्यार पोवो बील पास करतले आसले काय ना. पूण प्रत्येक भाशणान ते सांगता आमी गोंयकारांक खातीर करता गोंयकारांक लागून आय आय टी हाडटा गोंयकारांक लागून कंपनी हाडटा गोंयकारांक लागून कोळसो हाडटा गोंयकारांक लागून हे हाडटा ते हाडटा सगळे गोंयकारांक लागून. पूण गोंयकार कोण तो ते डिफायन करपाक रेडी ना. गोंयकार कोण ते डिफायन करपाक रेडी ना. हे बील 40 जाणांक दिले 40 जाण घेवन न्हिदला अजून कोणूच उलयना. तेका लागून आमकां चिंतचें पडटा की आमी जर म्हाका एक सांगा हे सपोज पोगो बील पास जाले असेंब्लीन आमचे 90% प्रोब्लेम सॉल्व जातले काय ना. जॉबाचो प्रोब्लेम सॉल्व जालो आमच्या प्रायव्हेट जॉबाचो जालो आमकां जागे मेळ्ळे घरां बांदपाक आमकां स्कीम सगळे आमचो पयसो आमकां येयलो आमकां सगळो बिजनस करपाक. आयचो बिजनस सगळो बिजनस बायलांच्या हातीन गेल्ली आमची मार्केटां गेल्ली आसा आमची टॅक्सी गेल्ली आसा आमची हॉटेलां गेल्ली आसा सगळे आमचे बिजनस भायर गेला ते सगळे बिजनस आमच्या हातीन येतले आनी परते पयशे गोंयकारां कडेन येतले. हे सगळे जर एक बील पास जावन जातले पूण तेंकां बील पास करपाचे ना डिस्कस पासून करपाचे ना. तेका लागून आमी डिसिजन घेतले आमी लोकांक विचारता की आमी इलेक्शनाक वचोंक जाय नाका म्हणून. आनी आतां मॅक्सिमम लोक म्हणटा आमी वचपाचे जाल्यार आमी कॉन्स्टिट्युशन ड्राफ्ट करपाक चालू केल्या. 5 डिसेंबरान आमी एक येदी व्हडली रॅली घेतल्या त्या रॅली ते मिटींगेक तुमी सगळ्यांनी येवपाक जाय. ऑल गोवा मिटींग ऑल 40 कॉन्स्टिट्युएंसीचे लोक थंय पावपाक जाय आनी तेन्ना आमी लोकांच्या फुड्यान ही पार्टी लॉन्च करतले. त्या पार्टीच्या मिटींगेक अशी ही गर्दी जावपाक जाय इतली गर्दी जावपाक जाय जे ऑपोजिशन आसा पळय ते त्याच दिसा हारपाक जाय त्याच दिसा काबार जावपाक जाय त्याच दिसा फुडें आनी न्हू त्याच दिसा ती गर्दी पळोवन. मोदी येवंक ना राहुल गांधी येवंक ना तेन्ना इतली गर्दी जाल्या पळय तितली गर्दी जावपाक जाय. आनी बसी बिशी आमी काय करचे ना हे आतांच सांगता आजून आमी केन्ना करूंक ना हे फुडें करचे ना. तुमकां तुमचें पेट्रोल घालून येवचें पडटलें कित्याक हे जे इलेक्शन आसतले ही जी पार्टी आसतली ती तुमची आसतली तुमी फंडींग करतली पार्टी गोंयकार फंडींग सो तुमच्या अस्तित्वाक लागून तुमच्या रायटाक लागून तुमी पॉलिसी मेकींग फर्स्ट टायम हिस्ट्रीन अशें जातलें की तुमी डिसायड करतले तुमच्या गांवांत कितें जावपाक जाय आनी सरकाराचे पॉलिसीज कितें आसपाक जाय. शेतकार गोंयचो शेतकार शेताची पॉलिसी करतलो गोंयचो फिशरमॅन नुस्तेकारांची पॉलिसी फ्रेम करतलो गोंयची बायलां बायलांची पॉलिसी फ्रेम करतलो आनी गोंयचे युथाक कितें जाय हे पॉलिसी फ्रेम करतलो फर्स्ट टायम अजून पर्यंत केन्नाच सांगना. आनी हे करतले जाल्यार तुमकां भितर भागीदार जावपाक जाय तुमकां रिस्पॉन्सिबिलिटी घेवची पडटली. घरा रावन फेसबुकार वॉट्सॅपार एक रांदी जावपाची ना तुमकां इनवॉल्वमेंट जावचें पडटलें तुमकां लोकां कडेन वचून विचारचें पडटलें ही पॉलिसीज आमी कितें घालया कितें ना ती सजेशन आमच्या कडेन पावपाक जाय. आमी आमचो मॅनिफेस्टो करतले हो मॅनिफेस्टो वयल्या वयर पर्रीकारान घातलो तसो नासतलो 100 दिसान गोंयान गार्बेज नासतली 100 दिसान दिगंबर कामत आनी हे भितर आसतले हे सगळे तसले नाटकां नासतली. पूण आतां कोण गेला भितर दिगंबर कामत आसा काय ना लोहिया मैदानान रावन अजून तो जेंच्यानी कोळसो हाडला तोच बोगो मारताय आमकां कोळसो नाका म्हणून आसा काय ना भायर पर्रीकार पावलो वयर आनी हो थंय आहा हो आजून सकयल आसून अजून सुशेगाद आहा गेला कोण भितर उडयला कोणाक ते तालिगांव तिने मिटींग घेवन सांगलेले 100 दिसां भितर आपूण जे कोणे मायनींग स्कॅम केला तांकां सगळ्यांक उडयतलो म्हणून भितर
35,000 crore गोयकारांचे आमचे वेल्थ आहे त्यांच्या कडे. मायनिंग कशी चालपाक जातली गोंय? मायनिंग हे मायनिंग हे मायन जो आयर्न ओर आहा तो कोणाचो? लोकांचो, आमचो, गोयकारांचो. पैसे कोणे घेतले? हा, हे जे व्हडले व्हडले जे बिल्डर आमचे जे मायन लीज ओनर आसा पळय, लीज होल्डर, ओनर न्हू ते होल्डर, लीज होल्डर हा, हे लीज होल्डरांनी करोडांनी संपत्ती केली आणि आम्ही आमचे ट्रक थंय कोलम्यान पडला, आमचे गॅरेजी बंद झाले, आमची रेस्टॉरंटां बंद झाली, आमची बारीक बारीक वर्कशॉपां बंद झाली, आमचे जॉब गेले, तांकां फरक पडला? तांचे भायर मायनी सगळेच चालू आहा. कॉमेंटोचे भायर मायनी आसा, वेदांताचे भायर मायनी आसा, साळगांवकराचे भायर आसा, सगळ्यांचे कित्याक हांव स्वता ह्या मायनिंगेंत काम केल्लो मनीस. हांवें पयलो जॉब म्हाजो साळगांवकरान, दुसरो जॉब म्हाजो सेजान, आनी तिसरो जॉब म्हाजो कॉमेंटोर. तुमचे कुडेगाळ मायन, कोडली मायन, तुमचे पिसुल्ले मायन, कश्टी मायन, हे सगळ्या मायनिंगचेर हांवें काम केलां. शिगांव मायन, सगळ्या मायनिंगचेर काम केलां. हांव जाणा तेंचे प्लॅन कशे आसता ते. एक प्लॅन दाखोवपाचो आनी एक प्लॅन तेंचो वर्कींग आसता, हे लक्षांत दवरा. बेनिफीट आमकां कांय ना. कितें केलें इतलें चोरून चोरून चोरून? काबार केलें, बंद उडयली मायनींग, पडली काय ना? इतली वर्सां जी मायनींग, इतली वर्सां सामकी लायनींग चलताली, सामकी सस्टेनेबल आसली, ती मायनींग हेंच्यांनी लूटमार करून, काँग्रेस येयली लूटमार करून हेंच्यांनी कितलेशे करोड आमचो जो रेवेन्यू आमकां येवपाक जाल्लो तो खाल्लो आनी मायनींग बंद उडयली. गोंयकारांक भिकेक लायले, भिकेक लायले, अक्षरशा मायनींग बेल्टाक भिकेक लायले. लायले काय ना? ह्या आमदारांची संपत्ती कमी जाले? फक्त एक स्टेबल आसलेली, वाडोवंक नासलेली चड, पूण हे जाणा म्हणून ते आतां सगळे लँड डिलिंगेन येयला. मायनींग बंद जाली तशी लँड डिलींग चालू केला, म्हणून तांकां हांगा आय आय टी जाय, आनी कितें कितें जाय, प्रोजेक्ट जाय. सो हे जर करतले जाल्यार आमकां पॉलिसी, गोंयांत मायनींग पॉलिसी आसा जाणा? तुमी आयकला केन्ना मायनींग पॉलिसी आसा गोंयांत? एग्रीकल्चर पॉलिसी आयकला? यूथ पॉलिसी आयकला? ट्युरिझम पॉलिसी? ट्युरिझम पॉलिसी सांगता. आतां एक ट्युरिझम पॉलिसी करपाक तेंच्यांनी एका कंपनीक, भायल्या कंपनीक कॉन्ट्रॅक्ट दिलो. एका वराक कितले रुपया चार्ज करता सांग ती कंपनी? 1200 रुपया, 1200 रुपीज एका वराक चार्ज करता. कितलेशेच बील केला, 4-5 crore तेंच्यांनी बील करून ट्युरिझम पॉलिसी फ्रेम केला. आतां म्हाका सांग, आमच्या गांवांत कितें ट्युरिझम जाय हे जर आमकां विचारलेले आमी फ्री करचे नासले? सांगता जाल्ले काय ना? आ, तुमकां विचारले तुमच्या गांवांत ट्युरिझम कशें प्रोमोट करपाक जाय, तुमी सांगतले आसले काय ना फ्री? आ, ते 3.5-4 crore काढून तांकां दिला. कितें केलां प्लॅन? मोपा 10 lakh square meter जो एरिया आसा एअरपोर्टाचे, तेचेर 4 lakh square meter तेंच्यांनी नायट लायफ म्हणून दाखयला. नायट लायफ म्हटल्यार कितें? कसिनो, प्रोस्टिट्युशन, ड्रग, हेच डिस्को, हे अशे तेंच्यांनी थोडे गांव दाखयला. कलंगूट, कांदोली, अंजुना, शिवोली हे गांव तेंच्यांनी नायट लायफ म्हणून दाखयला. नायट लायफ आमचे जाणटे जेन्ना हे जाणटे जेन्ना आसले आनी जेन्ना हे ट्युरिस्ट येताले भायल्यान, ते नायट लायफाक लागून येताले काय गोंयच्या ब्युटीक लागून येताले? गोंयाक लागून येताले. ते आतां ट्युरिस्ट म्हाका सांग, आतां गोंयान ट्युरिस्ट करले येता? कितें घेवन येता? तुफान, तुफान, हे तुफान ट्युरिस्ट येता आनी हे आमकां फटयता. ते जेटीज बांदता कोळशाक लागून, पॅसेंजर जेटी बांदता म्हणून सांगता. हे पॉलिसीज आमी फ्रेम करपाक जेन्ना हे सिस्टमांत पावतले तेन्नाच खंय ना खंय तरी व्हडलो बदल घडटलो. आतां आमच्या कडेन लोक भरपूर इश्यूज घेवन येता. आमी सगळे, हांव लोकांक सांगपाक सोदता, आमी सगळे इश्यू सिस्टमाच्या भायर रावन सॉल्व करूंक शकना. इट्स इम्पॉसिबल. कित्याक ह्या सरकारान एवरी घरान एक इश्यू दवरलेलो आसा, एवरी घरान एक इश्यू आसा. कितें कोणा कोणाचे म्हण इश्यू सॉल्व करतले? जर पॉलिसीच ना सारकी जाल्यार आमी इश्यू कितें सॉल्व करतले? सो हे पॉलिसी मेकींग जर आमकां करपाक जाय, आमकां सिस्टमान येवपाक जाय. सिस्टमान जर येवपाक जाय तुमकां काम करचें पडटलें. आतां कितें काम करतले तुमी? हे गांवांत रिवोणा पंचायतीन, रिवोणा पंचायत आसा न्हू सेपरेट? सेपरेट हे पंचायत. वॉर्ड कितले आसा? 9 वॉर्ड आसा. कितले वोटर्स कितले आसतले हांगा? 4,000-3,000. कितले वोटींग आसा रिवोणा पंचायतीन? 5,000. तर 4,000 आसतले, तर 3-4 हजार आसतात एका गांवांत. 3-4 हजार जर वोटींग आसा, म्हाका सांगा रेव्होल्युशनरी गोवन्साची जर आमी मेंबरशीप करपाक स्टार्ट केली, जी आमी दिवाळी जावन रोखडीच चालू करपाची आहा, मेंबरशीप चालू केली जाल्यार तुमकां कितें दिसता रिवोणा गांवांत आमी कितले मेंबर करूंक शकता रेव्होल्युशनरी गोवन्साचे? कितले करपाक शकता? 1000 जातले? 1000? 5000 जातले? 1000 जातले? आ, जावचे ना? आ, रिवणचे कोण आसा गो भुरगे? सगळे रिवणा जावचे ना? मागीर कित्याक उगी आसा तुमी? तुमकां विश्वास ना तुमचेर ना, हे रेव्होल्युशनरी गोवन्साचेर ना, कोणाचेर विश्वास ना तुमकां?
कित्याक अशें फाटी फाटी सरता तुमी, कित्याक कित्याक तो कॉन्फिडन्स येना तुमकां? हेच जर आमी ह्या घाट्यांक विचारले न्हू, बोबो मारपाचे जातले म्हणून, होगा होगा करपाचे. खरें सांगता तुमकां, आमची भुरगीं फाटी, आमी ते बटरफ्लाय बटरफ्लाय केले म्हणून आमी नाचता घरांत बटरफ्लाय केले म्हणून. ते पळयात थंय कसले टॅलंट करतात ते, टी व्ही वटू जेन्ना लायता तेन्ना पळयता. कित्याक त्या भुरग्यांक जें ट्रेनींग आसा, आवय बापूय फुडें धुकलता, आमी भुरग्यांक फाटी मस्ती करपाक लागलो, हांगा धांवपाक लागलो, आमी घेता ते मारतात आनी बसयता तेका. स्टार्टींग पासूनच भुरग्यांक सकयल दवरप, स्टार्टींग पासूनच भुरग्यांक दामून दवरप म्हणून ही परिस्थिती येयल्या. भुरगें व्हडले जाले तरी दामूनच आहा अजून. उलोवपाक आमच्या कडेन भंय दिसता म्हाका. हांव तुमकां विचारता, 1000 जातले काय ना, 5000 जाल्यार ओगी आहा. फायदो कितें इतले उलोवन, इतले करून हे रेव्होल्युशन ह्या लेवलार हाडून जर 5000 लोकांतल्यान 1000 लोक आमकां जर रेव्होल्युशनरी मेंबर कन्वर्ट करपाक शकना आमी, जाल्यार फायदो कितें आमचो? आनी कशें इलेक्शन जिखतले? जिखतले इलेक्शन जर 1000 जावंक ना जाल्यार इम्पॉसिबल आसा. इम्पॉसिबल हे आतांच सांगता. जर तुमी 1000 करिना जाल्यार आमी कॅन्डिडेट घालचे ना, हे सांगता. जो मेरेन हांगा 1000 मेंबर्स जायना तो मेरेन हांगा कॅन्डिडेट आमी घालचे ना. कित्याक आमकां डिफीट घेवपाची ना, आमकां शेणपाचें ना, आमकां लस करून घेवपाची ना त्या प्रसाद गांवकारा कडल्यान नाल्यार आनी कोणा कडल्यान. ज्या गांवांत ज्या कॉन्स्टिट्युएंसीन आमचे मेंबर जातले, ज्या कॉन्स्टिट्युएंसीन आमचे 4000 मेंबर जातले, त्याच कॉन्स्टिट्युएंसीन आमी आमचो कॅन्डिडेट घालतले. आनी बाय डिसेंबर आमकां एक ही मेंबरशीप कंप्लीट जाल्ली जाय. ह्या पंचायतीन सांग्या पंचायतीन कितले, सांगा कॉन्स्टिट्युएंसीन कितले गांव येता? कितले गांव आसा बेगीन? कसलो रिवणा येता आनी मागीर भाटी आनी आ खंय नेत्रावळी आनी उगवे आनी मळकर्णे वाडे सो आनी पिल्ला सात आनी सात सात गांव आसा. सात सात गांवांत 30,000 वोटर्स आसतात. 30,000 एक मुन्सिपाल्टी. सो इतले हितून आमकां फक्त कितले वोटर्स आसा? 30,000 वोटर्स आसतले. भितरले आमकां फक्त 4,000 लोक जाय. वोटरूच न्हू, आमकां भुरगे सुद्दां चलता जेंका वोटींग कार्ड मेळोंक ना, ती पसून चलता. अशें आमकां 4,000 मेंबर जाय. 4,000 आनी हे जर आमी करपाक फुडें सराना जाल्यार आमी इलेक्शन वयतले आनी गेम बेश्टी चिरीमिरी गेम न्हू ती. इलेक्शन म्हटल्यार व्हडली गेम. हांगा पयसो वतलो, हांगा मसल पॉवर यूज जातले, सगळें जातले. जो मेरेन ह्या कॉन्स्टिट्युएंसीन 4,000 लोकांची आमची संघटना जायना, आमची भेट जायना, तो मेरेन आमी फुडें वचपाचे ना. हेंच सांगता तूं, आतांच सांगता. फाल्यां मागीर म्हणू नाका हांगा कॅन्डिडेट आमी घालूंक ना म्हणून. ही तयारी तुमची आसपाक जाय. घराघरांत भोंवपाची तयारी आसपाक जाय. जेन्ना आमी पॅम्पलेट दितले, मेंबरशीप दितले, दारा दारांत भोंवपाक जाय. बेश्टो उजो म्हटलो म्हणून उजो जावचो ना. हे आतांच सांगता. बेश्टो उजो फेसबुकाचेर हांगा मिटींगेक उजो केलो म्हणून उजो जावपाचो ना आनी आमी इलेक्शन जिखचे ना. कित्याक ते पयशे उरतले, ते तुमकां दादागिरी करतले, सगळे जातले. जेन्ना 4,000 फॅमिली आसतली तेन्ना खंयचो आमदार तुमच्या कडेन दादागिरी करपाक शकतलो ना? आमकां मागीर ऑफिसां चलोवपाक जाय. ऑफिसां चलयता. आमी 4,000 लोकांनी 10,000 रुपया काडले जाल्यार म्हयन्याक 40,000 रुपया येयले. आमचे ऑफीस, आमचो जो भुरगो काम करतलो, पेट्रोल तेचें सगळें ते 40,000 रुपयान जातले. तेका लागून आमकां 4,000 मेंबर्स जाय. 10,000 रुपयान म्हयन्याक काडपाक, फक्त 10 रुपया, चडान चड 20 रुपया काड. जातले 20 रुपया काडपाक म्हयन्याक दिवपाक एवरी मेंबराक? सो तेका लागून ना जाल्यार पळय, फाल्यां आमी जर 1,000 केले जाल्यार एकट्याक 40 रुपया काडचे पडटले, 50 रुपया काडचे पडटले. जितले मेंबर तितले पयशे कमी काडचे पडटले. कित्याक हे इलेक्शन तुमी चलयतले, आमी तुमी लोक चलयतले, आपली कॉन्स्टिट्युएंसी तुमी चलयतले. कॉन्स्टिट्युचे ऑफीस खंय आसपाक जाय तुमी डिसायड करतले. कॉन्स्टिट्युचो कॅन्डिडेट कोण आसपाक जाय हे पासून तुमीच डिसायड करतले. आनी कॅन्डिडेट आमचो बेश्टो नासतलो, त्या कॅन्डिडेटाक फूल रिपोर्टींग सिस्टम आसतली. तेणें कोणाक कितें करपाक जाय, कितले तेणी मिटींग अटेंड केला, खंयच्या गांवांत वचून, खंयच्या वाड्यार वचून तेणी कितले मिटींग्स अटेंड करून लोकांचे इशू अंडरस्टँड केला, लोकांचो मॅनिफेस्टो रेडी केला, कितले लोकांचे तेणी इशू सॉल्व केला, तेची टीम कितें बिल्ड केला, हे सगळे क्रायटेरिया आसतले. हे जेन्ना तो पास जातलो तेन्नाच तो कॅन्डिडेट म्हणून फायनल डिक्लेअर जातलो, तेन्नाच तो फॉर्म भरतलो. ना जाल्यार आमकां बेश्टे लटर वटर आनी बेश्टे चिरीमिरी कॅन्डिडेट नाका. आमकां लॉज करून घेवपाची ना. तो कॅन्डिडेट तुमी डिसायड करपाक जाय. तुमच्या भितरलोच भुरगो कोण ना कोण तरी आसतलो. सो कोणाकूय दिसता आपूण जर लीड घेवपाक जाय तेणें प्लीज लीड घेवची. इलेक्शनाक लागून न्हू, गोंयांक लागून. जो आमकां मात पासून दिसता हो सेल्फ पब्लिसिटीक लागून करता, नाल्यार हेच्या मनान आशा आहा पळय, ताका लागीं पासून धरचे ना आमी. आतांच सांगता, कोण कितलोय ओल्ड आसूं, तो पयलीं पासून रेव्होल्युशनरी गोंज मेंबर आसलो म्हणून ताका आमी सोडपाचे ना. कित्याक आमी लोकांचो विश्वास तोडपाक आमकां जायना आनी आमी तो करचो ना. कित्याक हेंच्यानी शाप घेवन एकटो खंय पावला तो पयला तुमी, पयला तुमी. एक वर्स तेणी कशे त्रास काडले, तेणी कितें जाले, हांव बी तो जोश कसो जोश पावलो तो सगळ्यांनी पयला.
तो जोश आमकां कशें जावपाक जायना इतले आमी देवा कडेन हेंच मागता की आमकां तेंच्या भशेन वयर व्हरूं नाका. आमकां वयर व्हरता बरें रिस्पेक्टान व्हर, गाळी मारून न्हू, लोकांचे कशी लोकांचे श्राप घेवन न्हू. सो ही तयारी जर करते आमी दिवाळी जावन तुमच्या कडेन बूक दितले. कितले जाण भुरगे एवरी घरांत भोंवपाक आपल्या वाड्याचेर, आपल्या वाड्याचेर हा दुसऱ्यांचे न्हू, आपल्या वाड्याचेर रेव्होल्युशनरी गोवन्साची पोगोची पॅम्पलेट्स आनी रेव्होल्युशनरी गोवन्साचो रजिस्ट्रेशन बूक आनी इश्यू नोट करपाक एक बूक हे घेवन वचपाक कितले भुरगे हांगा आसा, कितले जाणटे आसा, कितले हांगातले कोण मेंबर रेडी आसा तेंच्यानी हात वयर घालपाक. ओके, आतां बाकीची जी नाक आहाय तेंच्यानी ती कितें करतली, बाकीची हांगा मिटिंगेक येयला ती हांगा एंटरटेनमेंट करला, टायमपास चल्ला ना, भाशण आयकपाक येयला ना, कित्याक ना? तुमच्या वाड्याचेर भोंवपाक तुमकां कितें प्रोब्लम आसा, भियातात कोणाक? स्पेशली हांव लेडीज ग्रुपाक विचारतां, तुमी मेळावली तुमी जाणा आय आय टी आडयतात ते लोक कोण आसा, ते दादले आसा बायलां? तुमी कित्याक फाटी, तुमकां आय आय टी जाय बी? पयलींच सांगा ना म्हाका मागीर कित्याक तुमी तुमी तुमकां तुमच्या वाड्यार भोंवपाक जावचें ना एक टीम करून मिक्स. हा मातशें परते विचारता तुमकां कोण कोण. जेन्ना आमी रेव्होल्युशनरी गोवन्साची पॅम्पलेट्स दितले ते पळय आमी तुमच्या कडेन एक पॅम्पलेट दितले पोगो पॅम्पलेट भितर पर्सन ऑफ गोवन सारकी कितें हे लोकांक सांगपाचें तुमी तोंडानूय सांगपाचें तेका पॅम्पलेटूय दिवपाचें तेका सुशेगाद वाचून मागीर आमी तुमकां रजिस्ट्रेशन बूक दितले आनी एक बूक दितले जेचेर तुमी लोकांचे इश्यूज अंडरस्टँड करून ते बरोवन घेतले प्रत्येक मनशाचे प्रत्येक घरांत. हे करपाक जेन्ना तुमकां आमी दिवाळी जावन दितले तेन्ना कितले हांगले मेंबर आपल्या वाड्याचेर गांवांत न्हू आपल्या वाड्याचेर 50-60 घरां आसता ते वाड्याचेर भोंवपाक रेडी आसा हात वयर घालतले. व्हेरी गूड. इतले जर भोंवले इतले जर भोंवले जाल्यार हांव तुमकां सांगता हे राजकारण बदलपाक टायम लागपाचो ना. एवरी मिटिंगेक लायटी हे उडयतले जनरेटर न्ही वाडया. एक कॉन्फरन्स खबर आमकां एक जनरेटर खबर 30,000 रुपयांक पडटा. आमी सपोज सगळ्यांनी 5-5 रुपया सुद्दां काडलेले 30,000 येयले जाल्यार जनरेटर येतलो काय ना? एक मिटींग बंद जावपाक जायना लायट गेल्या म्हणून हे सांगता. एक मिटींग बंद जावपाक जायना हे मिटींग हे एवरी वॉर्डान एवरी 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 कॉन्स्टिट्युएंसीच्या एवरी वॉर्डान 7 गांवांच्या एवरी वॉर्डान म्हणजे 7 गांव इंटू सपोज एका गांवांत 7 वॉर्डार ऑलमोस्ट 50 वॉर्ड्स आसतले. हे 50 वॉर्डांनी आमकां हे मिटींग्स करपाक जातले जातले आमच्या कडेन पॉसिबल. लोकांक सांगपाक जातलें दारा दारान वचून मिटींग आहा तेन्ना. ओके व्हेरी गूड. आतां एक तुमकां कॅल्क्युलेशन सांगता. आमी सदांच भियाता की एक आमदार जो भोंवता पळय तुमकां आतां कित्याक हांव सगळें सांगता कित्याक हांव करतो हांगा केन्ना पावतलो म्हाका खबर ना. सो एवरी आमदार जो भोंवता नाल्यार कोण कॅन्डिडेट भोंवता तेच्या फाटल्यान कितले लोक आसता भोंवपाक? 50-100 कितले मॅक्सिमम कितले लोक आसता? जेन्ना तो दारार कॅम्पेन करपाक येता पळय तेन्ना कितले लोक आसता हेच्या वांगडा? 50-60-100 मॅक्सिमम 100 करया. म्हजे कितले कॅन्डिडेट रावता हांगा सांगे कॉन्स्टिट्युएंसीन? 7-8 कॅन्डिडेट. 8 वांगडा कितले लोक आसता काय थोड्या वांगडा कमी आसता? कमी आसता. सपोज आमी 8 कॅन्डिडेटांचे सपोज 500 लोक धरया. ओके 500 लोक भोंवता इलेक्शनाक गोंयान पट्टे घालून भोंवता. वोटींग कितले आसा सांगे? 25,000 वोटींग आसा. म्हटल्यार भितरले 500,000 काडले कितले जाले? 24,500. सो 24,500 लोक खंय आसा? घरांत आसा. बरोबर आमकां ते 500 कोण भोंवता पळय गोंयांत पडटे तेंचेर लक्ष पासून दिवपाची गरज ना. जे लोक 24,500 लोक घरांत बसला पळय ते डिसायड करता आमदार कोण आसपाक जाय गोंयांत पडटे घालता ते न्हू. सो ते आमचो फोकस खंय आसपाक जाय? 24,500 लोक जे घरांत बसला तेंचेर आसपाक जाय. सो आमकां कितें करचें पडटलें? फक्त तेंच्या कडेन पावचें पडटलें घरांत वयचें पडटलें तेंकां कन्विन्स करचें पडटलें तेंच्या वांगडा बॉन्डींग क्रिएट करचें पडटलें तेंच्या वांगडा ट्रस्ट फॅक्टर एक बिल्ड करचो पडटलो. तेंकां दिसपाक जाय फाल्यां रेव्होल्युशनरी गोवन्साय मेंबरा कडेन आपूण गेलो आपली कंप्लेन घेवन आपलो इश्यू घेवन जालो तो इश्यू सॉल्व जातलो म्हणून. तेंकां दिसपाक जाय की फाल्यां रेव्होल्युशनरी गोवन्सान आपूण जॉयन जालो जाल्यार फाल्यां आपणाक बिजनस घालपाक हे भुरगे हॅल्प करतले आपलो बिजनस प्रोमोट करपाक हॅल्प करतले म्हणून. तेंकां दिसपाक जाय जर आपल्या पंचायतीन कसलेंय काम ना जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचे 10 मेंबर आपल्या वांगडा येतले आनी आपले सगळे सर्टिफिकेटी आपणाक मेळटले. हे जर जेन्ना तुमी टीम बिल्डींग करतले हे कॉन्फिडन्स जेन्ना हाडटले पळय तेन्ना ऑटोमॅटीक रेव्होल्युशनरी गोवन्साची फॅमिली वाडत रावतली सांग्यात. कोणूच आडोवपाक शकना एकरांती कोणूच आडोवपाक शकना. सो दिवाळी जावन बेगीनातले बेगीन आमी चालू करया.
आमी मेंबरशीप चालू करी, आमको टार्गेट दौरिया एवरी विलेजीन 1000 मेंबर्स करपाचे, एक फूल कॉन्स्टिट्युएंसी धरून 4000, सात गांवांतले सात, म्हणजे एक तुमकां एका गांवांत 700 भुरगे मेंबर्स पडटा, 600-700 मेंबर्स करपाक व्हडले कांयच न्हू. तुमचे ऑलरेडी सांग्यार एवरी एवरी विलेजीन आमचे 100-100 मेंबर ऑलरेडी जाल्ले आसतले. ते 100-100 मेंबरांक घेवन आमकां आनी 500-600 मेंबर्स करपाक जाय आमचे पॅम्पलेट्स घेवन. हे तुमच्या कडेन जर जाता जाल्यार तुमी आमकां करून दाखोवचे, कित्याक डिसेंबर आमची डेडलायन आसतली. डिसेंबर जाले की रोखडे आमी इलेक्शनाच्या तयारीक लागतले, आमची इलेक्शन कॅम्पेन चालू जातली, आमी पार्टी डिक्लेअर करतले, सगळे जातले. पूण त्याच्या पयलीं फुडलो जो 1.5 महिनो तुमकां मेळटा पळय, ह्या 1.5 महिन्याक तुमी मेंबरशीप ड्रायव चालू करपाक जाय. ही गोंयच्या एवरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या एवरी विलेजान जातली. एक सुद्धा गांव असो नसतलो जे आता सध्या गोंयांत एक पासून असो गांव ना ज्या गांवांत रेव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर. हे लक्षात दवरा, एवरी विलेज एवरी गांव एवरी वॉर्डान मेंबर. पूण आमकां ही फॅमिली वाडोवपाक जाय. जर आमकां इलेक्शन जिखपाक जाय आनी आमी जिखता जाल्यार आमी सरकार घडोवपाकूच हे इलेक्शन खेळपाचे. मान्य आसा तुमकां? सरकारान जर आमी ऑपोजिशनान रावन हांकां जर आनी 5 वर्सां दिले जातले आमचे गोंयचे बरें जातले, आमचे बरें जातले. फाल्यां पळय, फाल्यां धरा तुमी आमचे 10 आमदार येयले, हे 10 आमदार निवडून येयले, ते 10 आमदार असेंब्लीन वचोन बरी भाशणां ठोकता, सगळें करता, ऑपोजिशन करता सगळें. आतां जातले कितें? तुमी कितें म्हणटले प्रुडंटार ना आनी खंयच्या टिवीर आमच्या गोंयचो पात्रांव तेन्ना टिवीचेर येतलो तेन्ना तुमी म्हणटले बरो उलयता आमदार मनोज, बरो उलयलो हो, बरो उलयलो तो, बरो उलयलो. फक्त तुमी बरे उलयले म्हणटले. जातले कितें? कोणाची कितें पॉलिसी चेंज जातली? 5 वर्सां जातली, कोण आमदार जाल्यार तेंकां पेन्शन लागू जातले, तो आपले लायफ सुशेगाद काडटलो. तुमचें कितें? गोंयकारांचें कितें? सो जिखता जर खेळटा इलेक्शनाक वयता जाल्यार जिखपाकूच वचपाचें, सरकार फॉर्म करपाकूच वचपाचें. 30 सिटां प्लस सिटां आमकां मेळपाक जाय, ना जाल्यार हो ही गेम खेळप ना. सिंपल. हो कॉन्फिडन्स जेन्ना तुमकां आसतलो, आमकां कॉन्फिडन्स आसा, आमकां कॉन्फिडन्स आसा, आमी 30+ सिटां काडटले म्हणून देंवले जाल्यार तो कॉन्फिडन्स तुमकां आसपाक जाय. तो कॉन्फिडन्स तुमी लोकांक पास ऑन करपाक जाय. आमी 100% जिखतले म्हणल्यार जिखतले. फायट बीजेपी वर्सीस आरजी दोनूच. काँग्रेस वोट स्प्लिटर आवट, आम आदमी पार्टी वोट स्प्लिटर आवट, गोवा फॉरवर्ड आवट, एमजीपी आवट, एनसीपी फॅन्सीपी इंडिपेंडंट सगळे आवट. फायट इज डायरेक्टली बिटवीन बीजेपी एन्ड रेव्होल्युशनरी गोवन्स. मोदी कोण ना, दुसरे आनी वोट स्प्लीट करपाक दिवपाक जायना. बीजेपी सध्या सगळ्यांक फंडींग करता, तेंच्यांनी गोवा फॉरवर्ड वांगडा पार्टनरशीप केल्ली आसा सध्या, आनी तेंचे एक्स एमएलए आसा कार्यकर्ते आसा तेंकां गोवा फॉरवर्डान घेता. पयला तुमी पळयतात तुमी सद्दां घेता ते, सो ती पार्टनरशीप चालू आसा. आम आदमी पार्टी कडेन आमी काम केलां, आमकां खबर आहा इट इज ऑलवेज फंडेड बाय बीजेपी, आनी ती बीजेपीकूच बीजेपीनूच तेंकां तयार केल्ली. ते आमकां जेन्ना कळ्ळें तेन्ना आमी पार्टी सोडली, आमकां कळ्ळें वोट स्प्लीट करपाक येयला म्हणून. सो ते बीजेपीकूच लागून काम करतात आनी वोट स्प्लीट करतले. काँग्रेस आनी बीजेपी हे कितें सांगपाची तुमकां गरज ना, आसा गरज ना. सो उरले कोण? आरजी आनी बीजेपी. बीजेपी म्हटल्यार हे सगळे वर्सीस रेव्होल्युशनरी गोवन. सो ती फायट कितले डिफिकल्ट आसा म्हणून 4000 मेंबर जाय. फाल्यां एकट्या पासून मेंबराक कोणें जर हात लायलो ना जाल्यार आनी कितें केलें, 3000 लोक तेच्या दारार पावपाक जाय. हिंमत आसपाक जाय. एकट्याक पासून धमकी येयली, एकट्याक पासून घरा धमकी येयली, कोणें पंच सरपंच दारार येयलो, त्या पंच सरपंचाच्या घरा 100-200 भुरगे भायर वचून रावपाक जाय, तो लिपपाक जाय टॉयलेटी. आनी हांकां भंय दिसपाक जाय 100 पट्टेवाल्यांक घेवन तुमच्या घरांत एंट्री मारपाक, दारार फ्लॅगूच पळपाक जाय, येवपाक पासून जायना वोट मागपाक दारार, हे करपाक जाय. जेन्ना हे जातले पळय तेन्ना पळय मजा कसली येतली ती, तेन्ना तुमकां दिसतले खंय तरी आमी मुक्त जाला, गुलामगिरी मुक्त जाला, आनी आमच्या हातीन सत्ता आसा म्हणून, आमच्या हातीन पावर आहा म्हणून, तेन्ना खरी मजा येतली तुमकां. आतां सद्या मजा ना, आतां सद्या ते किंग आसा. हे किंगडमशीप आमच्या हातीन घेवया, आमी राजा जावया, आमी जी प्रजा आसा पळय ती राजा जावया, आनी तेन्ना खरी गेम चालू जातले, तेन्ना खरी चळवळ आनी खरी क्रांती चालू जातली. सो तुमकां भूक मेळटले, तुमी प्लीज हांगा टीम मेंबर कोण आसा रिवोणा ग्रुपान आमच्या सांग्या वयले, तुमी मॅक्झिमम भुरगे वॉट्सएप ग्रुपान आहा आनी कोण ना जाल्यार प्लीज वॉट्सएप ग्रुपान तुमी जॉयन जाया. आनी आमचो गांव आनी आमचें गोंय राखपाक लागून आमी युनायटेड जावया. इलेक्शन परते सांगता, आमी खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडल्यान फंड घेयना, आमी खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडेन वयचे बी ना. आतांच सांगतात कितले जाता, फाल्यां आमकां 19 सिटां जर आमची येयली जाल्यार एक जाय दोन जाय जाल्यार सुद्दां आमी तेंचे भाड्याचे घेवपाचे ना. हेंय तुमकां सांगता, आमकां ते करप कुसलेले आपोल आमच्या बऱ्या आपोलांच्या बॉक्सान नाका. तेंकां मोरो कितें करता तें करूं न्ही, पूण आमकां गॅरंटी आसा आमी जेन्ना देंवतले इलेक्शनाक देंवतले तेन्ना आमी सरकार घडयतले म्हणल्यार घडयतले.
दुसरे आनी कहीं ना घड़े ना क्या पॉलिसी मेकिंगेर सुधा काम चालू केल्थ एक्ट आने कसले कसले डिफरंट डिफरंट एक्टर ऑलरेडी काम चालू के आदित्य लैपटॉपान ऑलरेडी दा बिला रेडी आसा बिला जी कायदे करपाक जाय ते कित्याक आमी जे एक्सपर्ट आहा त्यांच्या कडे बसला आमी बोणे न्हू आमी शिकला एक होतो कोणतो बोणो पीडब्ल्यूडी बेवारशी सावस्कर त्याच्या भाषेन न्हू आमी अंकुटा छाप न्हू आमी शिकला आमकां खबर आसा बिलां कितें कायदे कितें आनी गोंयकारांक लागून कितें हाडपाक जाय ते जो मेरेन सिस्टमान असेंब्लीन कायदे जायना तो मेरेन गोंयचे कल्याण जावपाचें ना हेंचे पॉलिसीज कितें कोळसो हाडपाचो गोयन कोळसो हाडून कोळसो मारपाचो गोयन हे वयता वयता सांगता आमी कोळशाचो गोयन प्रोटेस्ट करपाचे आसा ऑल गोवा प्रोटेस्ट करपाचे आसा त्या प्रोटेस्टाक तुमी प्लीज येवचे तुमकां जर तुमचो फुडार राखपाक जाय गोंय राखपाक जाय आमची लंग्स राखपाक जाय स्वताचे हेल्थ राखपाक जाय आमच्यो न्हंयो राखपाक जाय रोड राखपाक जाय आमची एअर राखपाक जाय जाल्यार प्लीज त्या दिसा मातसो टायम काडा आनी प्लीज त्या प्रोटेस्टाक तुमी जॉयन जाया सो लेट्स रिबिल गोवा लेट्स रेव्होल्युशन पुजो देव बरें करो प्लीज आमी जर मिटिंगे फ्लॅश लायट ऑन करता प्लीज मोबायल काढून प्लीज फ्लॅश लायट ऑन करचे ही लायट उडोवपाक मेळटा पळय ही लायट ऑन करपाक मेळटा मातशे प्रसाद गांवकर लायट जाय सगळे जाण दिसपय लायटी दिसपाक जाय प्रसाद गांवकर फक्त उद्या पण भियेता आमचे गोय आमचे गोय आमचे गोय आमका जाय ओ